तर आज आपला पहिला दिवस आहे. आपण 6 दिवस भगवद्गीतेचं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आपण जाणार. भगवद्गीतेमध्ये काय काय दिलेलं आहे, भगवद्गीतेची आपण ओळख करून घेणार आहोत. आणि या 6 दिवसाच्या अभ्यासक्रमामुळे आपल्याला भगवद्गीतेचा पुढे सखोल अभ्यास करण्याकरता या 6 दिवसाच्या अभ्यासक्रमाचा उपयोग होणार आहे. थोडक्यात आपण याचा पाया रचणार आहोत. आणि त्यामुळे हा जो 6 दिवसाचा जो कोर्स आहे याच्यामध्ये भगवद्गीता सोप्या पद्धतीने आधी आपण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओम अज्ञानतिमिरंधस्य ज्ञानांजलशलाकया चक्षुरुन्मितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यांना कोणाला नोट्स काढायच्या त्या नोट्स काढू शकतात. आणि काही प्रश्न असेल तर ते चॅट बॉक्स मध्ये टाका, जेणेकरून आम्ही त्याचे उत्तर देऊ. तर सर्वप्रथम मी कोण आहे म्हणजे माझी ओळख करून देतो. मी नंदन आचार्य दास आणि ही माझी पत्नी सीताराणी देवीदासी. आम्ही दोघं मिळून इस्कॉन बँगलोर दक्षिण यांच्यातर्फे आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करत आहोत. आणि हा भगवद्गीतेचा हा जो कोर्स आहे 6 दिवसांचा हा इस्कॉन बँगलोर साऊथ म्हणजे दक्षिण यांच्याकडनं हा कोर्स आहे. तर आज एक साधा प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. भारत कशासाठी प्रसिद्ध आहे, आपल्याला काय वाटतं? म्हणजे एक तर तुम्ही चॅट मध्ये टाकू शकता किंवा अनम्यूट करूनही तुम्ही बोलू शकता. म्हणजे आपल्याला काय वाटतं की भारत कशा करता प्रसिद्ध आहे? आध्यात्मिक. वंडरफुल. अजून कोणाला काही सांगायचंय? ओके. तर अगदी बरोबर आहे. भारत संस्कृती करता प्रसिद्ध आहे, भारत अध्यात्मा करता प्रसिद्ध आहे. थोडक्यात स्पिरिच्युअल नॉलेज किंवा आध्यात्मिक ज्ञान या करता भारत जगभरात सगळ्यांचं नेतृत्व करत आहे. तर आपण बघूयात की याचा आपल्याला आपण कसा फायदा करून घेऊ शकतो आणि याचा पाया काय आहे, या आध्यात्मिक ज्ञानाचा पाया काय आहे. तर हा आहे भगवद्गीता. तर आपण आज बघणार आहोत की भगवद्गीतेचा आपण अभ्यास का करायला पाहिजे, भगवद्गीता आपण का बरं शिकून घ्यायला पाहिजे, याने आपली कुठली उद्दिष्ट साध्य होतील. आयुष्यभर आपण शाश्वत आनंद म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला आनंदी राहायचं असतं आणि आपल्याला मानसिक शांती हवी असते आणि ते शोधण्याकरता या ना त्या मार्गाने प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये भगवंतांना शोधत असतो की कुठल्या प्रकारे मी त्यांचा आश्रय घेईल आणि कुठल्या प्रकारे मी त्यांना बघेल आणि त्या दृष्टीने मला त्या योगे मला आनंद प्राप्त होईल, मला शांती मिळेल. आणि हे आपलं उद्दिष्ट आहे आणि म्हणून आपण भगवद्गीतेचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत की याचा माझ्याकरता काय उपयोग आहे, आपल्याकरता काय उपयोग आहे. तर आपण हे बघूयात की आपले ध्येय काय काय आहेत. या अभ्यासक्रमामध्ये आपण भगवद्गीतेचा मुख्य संदेश समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला जे महत्वाचे प्रश्न आहेत की मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, माझे भगवंतांशी नाते काय, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे करताना भगवंतांनी अर्जुनाला जे काही जीवनाची महत्वाची मूल्ये दिली ती मूल्ये आपण कशी समजून घेऊन आपण कशी आत्मसात करू याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघू. हे माझा बंद झालाय, बंद झालं.
आपण पहिल्यांदा भगवद्गीतेचा महिमा बघू. आपण आपल्याला माहित आहे की भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर युद्ध सुरू व्हायच्या अगोदर सांगितली. त्यावेळेला अर्जुनाची मनस्थिती काय होती? अर्जुन हा शारीरिक स्तरावरती सर्व विचार करत होता. त्याला आपल्या कौरवांच्या बाजूला त्याचे आजोबा दिसत होते, त्याचे गुरु दिसत होते, तसेच त्याच्या बाजूला लढणारे त्याचे इतर नातेवाईक, तसेच त्याचं सैन्य, त्याचे भाऊ, कौरवांचे बाजूला देखील जे सगळे व्यक्ती होते सगळे त्याचे भाऊ भाऊच होते, म्हणजे सगळे एकाच परिवारातले लोक होते. हे सगळं असताना अर्जुन खूप संभ्रमात पडला आणि त्याला हे समजलं नाही, तो अगदी पूर्णपणे गलितगात्र झाला आणि त्याने असं ठरवलं की मी आता युद्ध करणार नाही. आणि त्यावेळेला त्याने भगवंतांना सांगितलं की मला युद्ध करायच्या अगोदर मला बघू तर द्या नक्की कोण कोण उभे आहेत, माझ्या विरुद्ध युद्ध करायला कोण कोण उभे आहेत. मग त्यावेळेला जेव्हा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेला, तिथे तिथे अर्जुनाने सांगितलं की मी युद्ध करणार नाही आणि त्यावेळेला भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केली. तर थोडक्यात हा जो संवाद आहे भगवद्गीता, हे भगवंतांनी श्री कृष्णांनी स्वतः सांगितलेली हा उपदेश आहे आणि हे भगवंतांचं गीत आहे कारण भगवंतांनी स्वतः सांगितलं. आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा आपल्या बोलीभाषेमध्ये जेव्हा आपण संवाद करतो तेव्हा फार कमी वेळेमध्ये आपण बरंच काही बोलून जातो, म्हणजे भरपूर संवाद होतात. म्हणून भगवद्गीता हा जवळपास 40 मिनिटांचा संवाद आहे भगवंत आणि अर्जुनामधला. तर अर्जुन हा एक प्रकारे सर्व मनुष्य जातींचे, सर्व मनुष्यांचे तिथे प्रतिनिधित्व करत होता. भगवंतांनी अर्जुनाला 700 श्लोक सांगितले, ते 18 अध्यायांमध्ये विभागलेले आणि हा संवाद जवळपास 40 मिनिटे चालला. हा संवाद कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर 5180 वर्षापूर्वी घडला आणि ही भगवद्गीता म्हणजे हाच उपदेश भगवंतांनी अर्जुनापूर्वी कोणाला दिला होता हा प्रश्न आपल्याला निश्चित पडेल. तर हा उपदेश भगवंतांनी सर्वप्रथम सूर्यदेव विवस्वान, म्हणजे या युगातले जे सूर्यदेव आहेत ते विवस्वान आहेत, त्यांना 1,00,000 वर्षापूर्वी सांगितला. परंतु कालांतरामध्ये ही जी गुरुशिष्य परंपरा आहे, विवस्वानांनी त्यांचे पुत्र यांना सांगितला वगैरे, अशा पद्धतीने जी गुरुशिष्य परंपरा आहे ती पुढे खंडित झाली आणि त्यामुळे भगवंतांनी अर्जुनाला हा सगळा उपदेश दिला, भगवद्गीता सांगितली. याचं कारण काय ते आपण या पुढच्या स्लाइड्समध्ये आणि आज आणि उद्या वगैरे असं आपण याचे कारण बघणार आहोत की भगवंतांनी फक्त अर्जुनालाच का निवड केली. आता ही भगवद्गीता ज्याप्रमाणे अर्जुन तिथे ऐकत होता त्याच वेळेला संजय हे सर्व पाहण्यास सक्षम होता. संजय हे सर्व पाहण्यास सक्षम होता कारण त्याला व्यासदेवांनी दिव्य दृष्टी दिली होती. त्यामुळे एकाच वेळेला अर्जुन आणि संजय हे दोघेही भगवद्गीता ऐकत होते आणि संजय ही भगवद्गीता धृतराष्ट्राला तिकडे सांगत होते. तर थोडक्यात भगवद्गीता हे महाभारतातील एक अध्याय आहे. महाभारत महर्षी व्यासदेवांनी रचलेलं आहे आणि गणपतींनी ते लिहून काढलंय आणि भगवद्गीता आपण बघितलं की हे युद्ध क्षेत्रावर घडलेला हा तात्विक आणि धार्मिक संवाद आहे भगवंत आणि अर्जुन यांच्यामधला. भगवंतांनी स्वतः ही भगवद्गीता सांगितली आणि अर्जुनाने त्यांचे उपदेश ऐकले आणि आत्मसात केले. तर आपण एक छोटासा एक पटकन पोल घेऊया, एक छोटा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येईल त्याचं तुम्ही लगेच उत्तर देऊ शकता. याच्यापैकी फक्त एक ऑप्शन आपण सिलेक्ट करायचंय. खूप छान. दोन मिनिटं थांबूया, सगळेजण सांग देता देता. एक मिनिट आपण थांबूया. म्हणजे अशा या छोट्या प्रश्न उत्तरांमधून आपल्याला पटकन त्याचं ज्ञान होईल की आपण म्हणजे काही बेसिक पॉइंट जे आहेत त्याचं लगेच आपल्या लक्षात येईल.
हा प्रश्न आपण असा विचारला होता की भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत आणि मॅक्सिमम लोकांनी त्याचं उत्तर 700 श्लोक बरोबर दिलेलं आहे. थँक्यू सो मच. आता आपण पुढच्या स्लाइड कडे जाऊया. आदि शंकराचार्यांनी गीता महात्म्यामध्ये भगवद्गीतेचं महत्व सांगितलंय. गीता शास्त्रम इदं पुण्यम य पठेत प्रयता पुमान विष्णु पादम अवाप्नोति भय शोकादि वर्जिता. याचा अर्थ आहे भगवद्गीता दिव्य साहित्य आहे, जो याचे ध्यानपूर्वक अध्ययन करतो आणि त्यातील उपदेशांचे पालन करतो तो भगवान विष्णूंचा आश्रय प्राप्त करतो व समस्त भय व चिंता यापासून मुक्त होतो. म्हणजे अशा पद्धतीने आदि शंकराचार्य देखील भगवद्गीतेच भगवद्गीतेच गुणगान केलेलं आहे. आता आपण बघूयात की प्रत्येकाला हा प्रश्न असतो की भगवद्गीता मला माहिती आहे, माझ्याकडे भगवद्गीता आहे, परंतु मी याचं आचरण कसं करायचं, मला नक्की काय फायदा, माझ्याकरता भगवद्गीतेमध्ये काय आहे. तर आपण हे बघूयात. तर उजव्या हाताला हे जे चित्र आहे, या चित्रामध्ये सर्वात वरती राधाकृष्ण उभे आहेत आणि जवळपास मध्यभागात एक गुरु उभे आहेत, त्यांच्या बाजूला त्यांचे शिष्य आहेत आणि त्यानंतर त्याच्या बाजूला सामान्य मनुष्य, एक स्त्री असं दाखवलेलं आहे. आणि या सगळ्या ज्या पायऱ्या आहेत, या प्रत्येक पायरीवरती वेगवेगळे गुण लिहिलेले आहेत. तर हे गुण दोन प्रकारांमध्ये विभागतात, गुरुच्या खाली आणि गुरुच्या वरती. गुरुच्या खाली जे गुण आहेत ते नकारात्मक गुण आहेत, थोडक्यात राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार आणि आसक्ती यासारखे नकारात्मक गुण हे खालच्या पायरींवर आहेत. आणि गुरूंच्या वरती आध्यात्मिक ज्ञान, इंद्रिय नियंत्रण, तपश्चर्या, शास्त्रांचे अध्ययन आणि गुरु आहेत तिथे आध्यात्मिक गुरुचा स्वीकार. तर या प्रकारे हे जे चित्र आहे हे दोन भागात विभागलेलं आहे. तर आपण हे बघतो की भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला या सगळ्या गुणांबद्दल सविस्तर माहिती देतात. थोडक्यात भगवद्गीतेमुळे आपल्याला नकारात्मक गुणापासून शुद्धीकरण होऊन सकारात्मक गुणाकडे आपण जातो. थोडक्यात इथे भगवद्गीतेमध्ये आपण पुढे बघूच की गुरूंचा आश्रय घेण्याची गरज काय, आणि भगवद्गीतेचं जेव्हा आपण आचरण करू, जेव्हा आपण हा बेसिक, हा मुख्य जो पाया आहे आपण जेव्हा याचं अध्ययन करू, तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण नकारात्मक गुणाकडून आयुष्यातल्या सकारात्मक गुणाकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे. थोडक्यात भगवद्गीतेच्या आचरणामुळे आपल्याला जीवनाचा उद्देश समजतो, तसेच संयम, समाधान आणि सत्वगुणाचे आचरण आपल्याला, आपण ते आचरण करायला शिकतो आणि आपली विचारसरणी उच्च बनते. ज्या प्रकारे आपण या जीवनाकडे बघतो, त्या म्हणजे आपण जीवनाकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलतो. तर हे भगवद्गीतेचं फार महत्वाचं आपल्या जीवनात स्थान आहे. तर थोडक्यात अंतिम प्रभाव काय असेल भगवद्गीतेचं आचरण करण्याचा, तर शाश्वत आनंद आणि बुद्धिमत्तेचा उच्च स्तर. म्हणजे काय की आपण कायम आनंदी राहण्याचा आपल्याला अनुभूती येईल, आपल्याला कळेल की आधी भगवद्गीता शिकण्या अगोदर आपली स्थिती काय होती आणि भगवद्गीता शिकायला सुरुवात केल्यानंतर आपल्यात काय बदल घडतो हे आपल्याला दिसेल. आता आपण बघूयात की भगवान श्रीकृष्णांबद्दल या स्लाइडमध्ये थोडी माहिती दिली आहे. भगवान श्रीकृष्ण हे परम पुरुषोत्तम भगवान आहेत. सर्व आकर्षिती इति कृष्ण, म्हणजे कृष्ण नावच हे असं आहे की ते सगळ्यांना आकर्षून घेत. भगवान श्रीकृष्ण पूर्ण आहेत, अर्थात ते आपल्या नाम, रूप, गुण आणि लीलांपासून अभिन्न आहेत. म्हणजे कोणी म्हणेल की भगवान श्रीकृष्ण तर द्वापार युगामध्ये येऊन गेले, ते आता उपस्थित आहेत का? तर हो, ते कसे उपस्थित आहेत, तर ते त्यांच्या नामरूपामध्ये आहे. कली काले नाम रूपे कृष्ण अवतार,
म्हणजे या कलियुगामध्ये आपण कलियुगामध्ये आहोत, कलियुगामध्ये नामरूपाने भगवंत स्वतः उपस्थित आहेत, म्हणून आपण भगवंतांचं नाम कीर्तन नामस्मरण हे कायम करायला पाहिजे, जेणेकरून आपण भगवंतांच्या अगदी जवळ जाऊ. जेव्हा आपण नाम घेतो भगवंतांचं नाम उच्चार करतो तेव्हा भगवंत आपल्या जिभेवर येऊन ते त्यांचं नृत्य करतात, त्यांना एवढा आनंद होतो की ते आपल्याला लगेच जवळ करतात. तसंच आपण बघतो की भगवान श्रीकृष्ण हे सगळ्यांचे निर्माता आहेत ते आपण पुढे बघूच, आणि ते भौतिक दोष जे आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं वेगवेगळे नकारात्मक गुण आहेत ते भौतिक दोष भ्रम आणि विविध दूषणांपासून ते मुक्त आहेत. मग आपल्याला प्रश्न असा पडतो की भगवंतांनी भगवद्गीता अर्जुनाला सांगितली मग मी त्याचा स्वीकार कसा करेल, माझ्यापर्यंत जो संदेश जो उपदेश भगवंतांनी अर्जुनाला दिला तो जसाचा तसा मला कसा समजेल. मग याच्याकरता गुरु शिष्य परंपरा आहे. भगवद्गीतेत चौथ्या अध्यायामध्ये भगवंत गुरु शिष्य परंपरेचं विस्तृत वर्णन अर्जुनाला करतात आणि तिथे ते सांगतात की सर्वप्रथम ही भगवद्गीता म्हणजे हा उपदेश त्यांनी सूर्यदेव विवस्वान यांना दिला. तर आपण बघतो इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम, हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की मी हे विवस्वानाला दिलं, विवस्वानांनी हे मनुला ज्ञान मनुला दिले, मनुने इक्ष्वाकूला दिलं आणि हे अशा पद्धतीने खाली आलं. त्याच्यानंतर भगवंतांनी हेच ज्ञान ब्रह्मदेवांना पण दिलं, ब्रह्मदेवांनी नारदजींना दिलं आणि परत अशा अनेक गुरु शिष्य परंपरा निर्माण झाल्या. आणि आपण बघतो की अनेक वेगवेगळ्या प्रकारचे संप्रदाय आहेत, तर त्या संप्रदायांमध्ये कुठल्या तरी एका संप्रदायाची जरी आपण एक लाईन धरली त्या संप्रदायामध्ये जे गुरु शिष्य परंपरेतनं जे गुरु प्राप्त होतात त्यांचा आश्रय घेऊन आपण भगवंतांचं ज्ञान प्राप्त करू शकतो. आता आपण बघूयात की भगवद्गीतेमध्ये नक्की विषय काय. जेव्हा प्रश्न पडतो की माझ्याकरता भगवद्गीतेत काय आहे, मी याच्यातनं नक्की काय प्राप्त करेल, तर भगवद्गीतेचे मुख्य पाच विषय आहेत. पहिला विषय आहे ईश्वर. ईश्वर म्हणजे काय, सर्व नियंत्रक, सगळ्यांचं जो नियंत्रण करतो तो ईश्वर. तर ईश्वराबद्दल त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञान मिळतं. दुसरा विषय आहे जीव. जीव म्हणजे थोडक्यात आपण मनुष्य किंवा इतर जे काही सजीव आहेत त्यांच्याबद्दल देखील याच्यामध्ये ज्ञान आहे. मग आपला धर्म काय, म्हणजे जीवाचा धर्म काय, असं नाही की आपली जात किंवा आपला धर्म तसं नाहीये, पण मनुष्य धर्म काय हे भगवद्गीतेमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. तिसरा विषय आहे प्रकृती, म्हणजे भौतिक जगत. आता हे भौतिक जगत म्हणजे आपण पृथ्वीवर आहोत, परंतु फक्त पृथ्वीपुरतं भौतिक जगत सीमित नाही आहे. आपली सूर्यमालिका आहे, सूर्यमालिकेच्या पलीकडे अनेक सूर्यमालिका आहेत, हे सगळं एका ब्रह्मांडामध्ये आहे आणि असे अनेक भौतिक ब्रह्मांड आहेत. तर याबद्दल देखील आपल्याला ज्ञान भगवद्गीतेमध्ये मिळतं. आता हा तिसरा विषय झाला. चौथा विषय आहे कर्म, की खूप याच्यावरती चर्चा केली जाते वेगवेगळ्या व्यक्तींकडनं. तर याचं जे पूर्ण ज्ञान आहे कर्माचं जे भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीतेत दिलं तो विषय देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि पाचवा विषय आहे काळ. काळ या सगळ्या गोष्टींवरती काळाचं आवरण असतं. काळ अत्यंत बलवान आहे, तो भगवंतांनी निर्मिलेला आहे आणि त्याबद्दल देखील आपल्याला भगवद्गीतेमध्ये ज्ञान मिळतं. तर आपण बघूयात की प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रश्न असतात. अगदी साधे प्रश्न जर म्हटले तर चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट घटना का घडतात, हा अतिशय साधा प्रश्न आहे. आपण बघतो की आपल्या आजूबाजूला खूप चांगले वागणारे लोक असतात, परंतु अचानक काहीतरी घटना घडते आणि आपल्याला लक्षात येतं की अरे हे फार वाईट झालं. तसंच मग त्यावेळेला प्रश्न पडतो की अरे खरंच भगवंत आहेत का, की हे चांगल्या लोकांच्या बाबतीत अशा वाईट गोष्टी का घडत आहेत. आणि त्याचबरोबर जे लोक चांगले नसतात किंवा ज्यांचं आचरण चांगलं नसतं की जे बदमाशी करतात त्यांच्या बाबतीत मात्र बऱ्याचदा चांगल्या गोष्टी घडतात, त्यामुळे तोही एक प्रश्न पडतो की अरे असं कसं काय, मला तर माहितीये की व्यक्ती काही बरोबर नाही आणि मग त्या व्यक्तीचं एवढं चांगलं का झालं, हा प्रश्न देखील आपल्याला येतो. आणि त्याचबरोबर आपल्या लक्षात येतं मग हे चांगलं लोकांच्या बाबतीत वाईट घडतंय, वाईट लोकांच्या बाबतीत चांगलं घडतंय,
मग माझ्या बाबतीत कसं घडेल हा देखील आपल्याला प्रश्न असतो. तसं पण आपल्याला वाटतं की मी कोण आहे, मग मला कायमस्वरूपी आनंद कसा मिळेल, शाश्वत आनंद कसा मिळेल, मग नशिबाने आपण घडतो का आपण आपले नशीब घडवतो, हा पण प्रश्न येतो. याच्याबद्दल देखील आपण बऱ्याच बघतो की बरेचसे लोक चर्चा करतात. मग या सगळ्या गोष्टीचा धर्माकडे आपला उद्देश जातो. मग आपण विचार करतो की अरे एवढे धर्म का आहेत, पण फक्त एकच भगवान आहेत, आणि अशा प्रकारचे बरेच प्रश्न आपल्याला पडतात आणि याचं उत्तर आपल्याला भगवद्गीतेमध्ये मिळतं. तर आपण याच्यावर आता विचार करूयात की आध्यात्मिक विषय शिकण्याची नक्की गरज काय. माझ्या आयुष्यामध्ये मी पैसे कमवले, माझं आयुष्य अगदी सुखाने चालू आहे, माझ्याकडे घर आहे, कार आहे, माझं बँक बॅलन्स आहे, माझे नातेवाईक चांगले आहेत, मुलं असतील तर ते चांगले आहेत, आई वडील आहेत चांगले, पत्नी पती हे सगळं चांगलं आहे. मग असं असताना मी माझं आरामात जीवन जगतोय, मग मी आध्यात्मिक विषय शिकायची गरज काय. तर इथे फार महत्वाचा मुद्दा आहे की आपण हे जे सगळं सुख बघतोय, ज्या चांगल्या गोष्टी ज्या वाईट गोष्टी, या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी या शरीराशी निगडीत आहेत. थोडक्यात भौतिक विषय आपल्याला नक्की काय देतात की जे आधीपासून अस्तित्वात आहे त्याबद्दल ज्ञान देतात. म्हणजे थोडक्यात आपण विचार करतो की मी अध्यात्म का शिकायचं, मग मी भौतिक गोष्टींबद्दल ज्ञान का प्राप्त करू नये, किंवा पैसे अजून कसे कमवावे, किंवा आनंद अजून कसा उपभोगावा या पद्धतीने, किंवा जे विशिष्ट शास्त्रज्ञ वेगवेगळे शोध लावतात त्याबद्दल मी ज्ञान का प्राप्त करू नये, असे प्रश्न आपल्याला पडतात. मग थोडक्यात भौतिक विषय आणि आध्यात्मिक विषय हे दोन प्रकार येतात. तर भौतिक विषय हे नक्की काय करतात, तर हे आधीपासनं अस्तित्वात असलेल्या गोष्टींचे आपल्याला ज्ञान देतात. उदाहरणार्थ बऱ्याचदा आपण बघतो की आम्ही एक संशोधन केलं आणि त्या संशोधनामार्फत आम्हाला अमुक तमुक गोष्टी कळाल्या, तर हे संशोधन कशाच्या बाबतीत केलं गेलं, की जी गोष्ट आधीच अस्तित्वात आहे त्याबद्दल संशोधन केलं गेलं. उदाहरणार्थ हिरा कसा बनतो आहे की नाही, किंवा झाडं कसे वाढतात, फुल कसं येतं वगैरे वगैरे. तर थोडक्यात भौतिक विषयामध्ये काय की ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्यावरती थोडस अजून अध्ययन करून तेच विषय परत वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितले जातात आणि त्याला ते संशोधन म्हणतात. मग त्यावेळेला आपण असा विचार करतो की 50 वर्षापूर्वी फोन नव्हते आणि आता आमच्याकडे मोबाईल आहे, मग काय आम्ही प्रगती केली नाही का? तर अवश्य प्रगती केली, परंतु ही प्रगती केल्याने आपले क्लेश, आपल्या यातना त्या कमी झाल्यात का? आपल्याला आनंद मिळाला का? मानसिक समाधान मिळाला का? तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. मग नक्की मला आनंद कसा मिळेल? मग त्याच्याकरता आध्यात्मिक आहे. मग आध्यात्मिक विषयामध्ये आपल्याला काय मार्गदर्शन मिळतं, तर आपल्याला जीवनाचा उद्देश कळतो आणि हे खरं मार्गदर्शन आपल्याला मिळतं भगवद्गीतेतून मिळतं. आणि आध्यात्मिक विषयाचा भगवद्गीतेचा अभ्यास केल्याने आयुष्याचं यश, त्याचं गमक, म्हणजे यश, आपण आयुष्य यशस्वी झालं हे कसं म्हणू शकू हे कळतं. बऱ्याचदा असं होतं की मी यशस्वी झालो का नाही हे आपल्या शेजारच्या व्यक्तींवरनं ठरवतो. म्हणजे शेजारच्या व्यक्तीकडे कार आहे माझ्याकडे नाही, किंवा माझ्याकडे चांगली कार आहे त्याच्याकडे नाही, किंवा त्याच्याकडे चांगला टीव्ही आहे माझ्याकडे नाही, म्युझिक सिस्टीम कशी आहे, किंवा त्याच्याकडे बँक बॅलन्स किती आहे, त्याच्या किती प्रॉपर्टीज आहेत, माझी किती कमी आहे, या पद्धतीने आपण आपलं यश ठरवतो. परंतु ते सगळं शरीराशी निगडीत आहे, त्याने आपल्याला आनंद कधीच मिळत नाही. ज्या व्यक्तींकडे एक घर आहे किंवा ज्यांच्याकडे 10 घर आहेत ते खरंच आनंदी झालेले तुम्ही पाहिलेत का? तर नाही. त्यामुळे आध्यात्मिक विषयाचा आपण शिक्षण घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तर आपल्याला एक साधा प्रश्न पडतो की मी कोण आहे. थोडक्यात आपण इथे हा प्रश्न मांडलेला आहे की तुम्ही कोण आहात. तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही कोण आहात? कोणाला काही बोलायचं असेल तर अवश्य बोला, मी अनम्यूट करतो. म्हणजे हा प्रश्न समजा तुम्हाला विचारला की तुम्ही कोण आहात, तर तुमचं उत्तर काय? किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल, मी कोण आहे असं तुम्ही प्रत्येक स्वतःला प्रश्न विचारू शकता. मला काय वाटतं तुम्ही कोण आहात? तर आपण बघूयात
की माणूस एक जण म्हणते माणूस चॅट मध्ये काही मेसेज आले माणूस म्हटलंय माणूस ओके एका व्यक्तीने सांगितलंय माणूस अजून काही मेसेज आले तर ओके ओके अजून एक उत्तर आलंय आत्मा आहे मनुष्य रूपातील ईश्वर अंश पार्ट ऑफ परमात्मा राईट ओके थँक्यू तुमच्या उत्तरांबद्दल अगदी हळूहळू कोणी म्हटलंय एनर्जी आहोत आपण ठीक आहे तर अशी आपल्याला विविध उत्तर मिळाली आहेत की मी आत्मा आहे किंवा एनर्जी आहे पार्ट ऑफ परमात्मा असं पण उत्तर आहे तर आपण भगवद्गीतेमार्फत आपण हे शिकणार आहोत की मी कोण आहे भगवंत कोण आहेत माझं त्यांच्याशी नातं काय आपण आता बघूयात की भौतिक पदार्थ आणि त्याचा आपसातील संयोग काय आहे आणि भौतिक चेतना आपल्याला नक्की काय सांगते तर आपण बघतो की हे जे शरीर आहे हे एक प्रकारे यंत्र असल्यासारखं आहे ते कसं आहे यंत्र तर आपल्याला डोळे आहेत डोळ्यांनी आपण बघतो आणि त्याची तुलना कॅमेराशी करता येईल जो माणसाने शोधून काढला तसंच आपण स्पर्शाने आपण हे समजू शकतो की आपली वस्तू कुठली आहे समोर की उदाहरणार्थ काटा आहे काटा हाताला लागला तर त्याचं आपल्याला ज्ञान होतं तसंच आपण कानाने ऐकू शकतो म्हणजे कानाचं कार्य काय तर बाहेर जो ध्वनी असेल तो ध्वनी आपण कानामार्फत आपण ऐकतो तसेच नाकाने आपण फुलांचा सुवास घेतो तर या प्रकारे आपण बघतो की प्रत्येक व्यक्तीला हे सगळे कार्य करता येतात थोडक्यात हे सगळे शरीरामार्फत होतात आणि हे कार्य करण्याकरता हे आपोआप होतात का हा प्रश्न आपल्याला निश्चित पडेल की एखादी व्यक्ती नुसती बसून राहिली आहे आणि अचानक आपोआप ती कार्य करायला लागते का तर नाही तर या गोष्टींमागे एक एक फोर्स आहे फोर्स आहे म्हणजे एक त्याला चेतना याच्यामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये एक चेतना आहे आणि या चेतनेमुळे ही सगळी कार्य होतात थोडक्यात डोळ्यांनी बघणे किंवा हाताने स्पर्श करून समजून घेणे कानाने ऐकणे नाकाने वास घेणे तोंडाने खाणे या ज्या क्रिया आहेत पायाने चालणे या क्रिया का होतात या शरीरामधनं कारण याच्या मागे एक शक्ती आहे एक चेतना आहे तर थोडक्यात शरीर हे एक प्रकारे यंत्र आहे तर हे यंत्र तेव्हाच चालेल जेव्हा याच्यामध्ये चेतना आहे थोडक्यात चेतना म्हणजे शरीर नव्हे तर आपण याच्यावरती अजून पुढे बघू आता ही एक स्लाइड आहे याच्यामध्ये वरती रोबोट दाखवलेला आहे तसंच उजव्या हाताला चित्रामध्ये कार आहे नद्या आहेत डोंगर आहेत तर या सगळ्या गोष्टी निर्जीव आहेत म्हणजे थोडक्यात या मानवनिर्मित आहेत आणि आता आपण एक उदाहरण घेतलं मागच्या स्लाइडमध्ये जे आपण बघितलं की आपलं शरीर हे यंत्रासारखं आहे तर त्याची तुलना आपण कशी समजून घेऊ शकतो आता ही कार जर आहे ही कार जर नुसती उभी आहे तर ही कार स्वतःहून चालू शकत नाही याच्यामध्ये एक चालक एक ड्रायव्हर बसायची आवश्यकता आहे तो चालक बसला तरच तो ती कार चालवू शकेल अन्यथा ते त्या कारमध्ये पेट्रोल असेल इंजिन आहे सगळं काही आहे परंतु ती कार स्वतःहून चालत नाही तसंच डाव्या हाताला रोबोट आहे तो रोबोट स्वतःहून काही कार्य करत नाही म्हणजे त्याला सुरू करावं लागतं आणि त्याच्यात जो प्रोग्राम असेल त्या पद्धतीने तो कार्य करतो मग आजच्या युगामध्ये कोणी म्हणेल की स्वयंचलित कार आलेली आहे परंतु त्या स्वयंचलित कार ज्या आहेत त्या स्वयंचलित करण्याकरता देखील मनुष्याने आपली बुद्धी वापरलेली आहे थोडक्यात या सगळ्या भौतिक गोष्टींमागे कुठली तरी सजीव म्हणजे कुणीतरी अस्तित्वात आहे की जो या सगळ्या गोष्टींचा निर्माण करतोय आणि तो त्यांना चालवतोय जसं आपण बघितलं की आपल्या शरीरामध्ये आपण डोळ्यांनी बघतो कानाने ऐकतो नाकाने श्वास घेतो आणि जसं आपण हे ग्रहण करतो म्हणजे डोळ्याने एखादी
खरं चित्र बघितलं किंवा हाताने स्पर्श केला तर त्याच्या पुढची जी क्रिया आहे ही शरीराकडनं करून घेण्याकरता आपल्या शरीरामध्ये एक चेतना आहे. तसं या सगळ्या भौतिक गोष्टींमागे एक चेतना आहे आणि त्यामुळेच या भौतिक गोष्टी आपण वापरू शकतो किंवा त्या पुढे कार्य करू शकतात. त्या स्वतःहून कार्य करत नाहीत. आता याच्यात अजून एक मुद्दा की जेव्हा आपण आपल्या शरीराबद्दल बोलतो तर आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी असतात त्यांचा जो जीवनकाल आहे हा 7 वर्षाचा आहे. म्हणजे दर 7 वर्षांनी आपलं शरीर बदलत असतं. जरी आपण बघतो की लहानपणापासून अगदी मृत्यूपर्यंत ती व्यक्ती जरी एकच असली तरी त्याचं शरीर दर 7 वर्षांनी बदलत असतं. आता इथे अजून एक चित्र आहे. इथे सूर्य मालिकेचं चित्र दाखवलंय. आता ही जी पृथ्वी आहे याच्यामध्ये पृथ्वी दाखवलेली आहे. तर ही पृथ्वी या सूर्याभोवती फिरत आहे. अनादिआदी कालांपासून लाखो करोडो वर्षापासून ही पृथ्वी एका विशिष्ट कक्षेमध्ये फिरत आहे. आणि आपण विज्ञानामार्फत आपण समजून घेतलंय की ही पृथ्वी थोडीशी कललेली आहे. आणि हा जो अंश आहे किती कललेला आहे हा एका विशिष्ट पद्धतीने ठेवलेला आहे. आणि ही पृथ्वी या सूर्याभोवती कायम विशिष्ट वेगामध्ये फिरते. आता हा वेग जर थोडा जरी कमी जास्त झाला तर पृथ्वीवरचे जीवन जे आहे हे समाप्त होऊ शकतं. तसेच पृथ्वीचा जो कललेला जो अंश आहे तो जर थोडा जरी बदलला तर अति ऊन किंवा अति थंडी किंवा अति पाऊस असे विषम गोष्टी निर्माण होऊ शकतात. तसंच ही पृथ्वी जर सूर्याच्या थोडी जरी जवळ गेली तर अति उष्णता निर्माण होऊ शकते. तसंच ही पृथ्वी आहे त्या कक्षेच्या थोडी जरी बाहेर गेली तर हिमयुग येऊ शकतं. तर अतिशय साधी गोष्ट आहे की ही पृथ्वी लाखो वर्षापासून सूर्याभोवती अशी फिरते आहे ही काय आपोआप फिरते का? यामागे कोणीतरी तर काहीतरी तर कारण असेल. मूळ कारण कोणीतरी असेल. कोणीतरी हे ठेवलेलं असेल. कोणीतरी याला नियंत्रित करतंय. म्हणजे कोणीतरी नियंत्रक आहे त्याला आपण ईश्वर म्हणतो. तर थोडक्यात हे जे ब्रह्मांड आहे किंवा ही जी सूर्यमालिका आहे हे जरी वरकरणी निर्जीव भासत असलं तरी हे चालवण्याकरता एक शक्ती आहे. ईश्वर आहेत की जे हे सगळं कार्य करतायत. तर आपण आता बघूयात की भौतिक वस्तूंची नैसर्गिक वाढ होते का किंवा ते स्वतःहून कार्य करू शकतात काय. तर मागे आपण बघितलं की ते स्वतःहून कार्य करू शकत नाहीत. परंतु यांची स्वतःहून वाढ होते का? तर नाही. म्हणजे थोडक्यात भौतिक गोष्टी आणि सजीव गोष्टी याच्यामधला फरक आहे की सजीव गोष्टींमध्ये एक तर त्याच्या मागे अस्तित्वामागे एक जीवनशक्ती असते आणि सजीव गोष्टींची वाढ होते. उदाहरणार्थ एक झाड आहे. झाडाचं म्हणजे रोपटं आहे. मग ते हळूहळू मोठं होतं आणि कालांतराने ते वाळून जातं. थोडक्यात झाडामधला जो जीव आहे किंवा त्याच्यात जी जीवनशक्ती आहे ती निघून गेली. आता या चित्रामध्ये आपण बघतो की झाडाचा एक भाग पूर्ण वाळून गेलेला आहे आणि दुसरा भाग त्याच्यामध्ये पानं आहेत. थोडक्यात एका भागामध्ये किंवा एक ते झाड आहे ते झाड वाळून का गेलंय? कारण त्याच्यातली जीवनशक्ती निघून गेली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला झाडाची पानं आहेत तर तिथे जीवनशक्ती आहे. थोडक्यात आपण बघतो की ज्या काही सजीव गोष्टी आहेत या गोष्टी हालचाल का करतात किंवा त्यांचं अस्तित्व का आहे? तर त्याच्या मागे जीवनशक्ती आहे. आणि इतर ज्या गोष्टी आहेत की ज्या मानव निर्मित आहेत उदाहरणार्थ वीज तर या गोष्टींमध्ये जीवनशक्तीने निर्माण केल्यामुळे त्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्या आपोआप आलेल्या नाहीयेत. तसंच आपण खाली बघतो की खाली एक चित्र आहे की एक माणूस त्याचं शरीर ठेवलेलं आहे आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. तर त्याचं शरीर अजिबात हालचाल करत नाहीये कारण त्याच्यामध्ये त्याच्यातली जीवनशक्ती ज्याला आपण आत्मा म्हणतो ते निघून गेलेलं आहे. त्यामुळे शरीर जरी तिथेच असलं तरी त्याच्यात आत्मा नाहीये. त्यामुळे ते शरीर अजिबात हालचाल करत नाहीये. म्हणजे जोपर्यंत त्या शरीरात आत्मा होता तोपर्यंत ते हालचाल करत होतं. त्याची वाढ होत होती ती तो त्याच्या डोळ्यांनी बघू शकत होता कानाने ऐकू शकत होता. परंतु त्याचा मृत्यू झाला म्हणजे त्याच्यातला आत्मा निघून गेला. त्याच्यातली जीवनशक्ती निघून गेली. त्याच्यामुळे तो काही कार्य करत नाहीये. आता डाव्या हाताला बघूया आयझॅक न्यूटनचं ते चित्र आहे.
हा म्हणजे बरेच आपण सायंटिस्ट असे बघतो की ज्यांचा मुळीच भगवंतावर विश्वास नसतो, पण न्यूटन त्यापैकी नव्हता. न्यूटनचा भगवंतावर पूर्ण विश्वास होता आणि एकदा चर्चा करताना त्याने त्याच्या मित्रांबरोबर असं चर्चा झाली आणि त्याने सांगितलं की भगवंतांमुळेच ही सगळी सृष्टी निर्माण झालेली, किंवा आपण जे काही इन्व्हेन्शन करतोय त्याच्या सगळ्याच्या मागे जर तुम्ही बॅकट्रॅक केलं तर शेवटी तुम्हाला भगवंतच प्रत्येक गोष्टीच्या मागे दिसून येतील. तर या गोष्टीवर त्याच्या मित्रांचा बिलकुलच विश्वास बसला नाही आणि त्यांच्यामध्ये वादविवाद व्हायला लागले. तर न्यूटन म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही म्हणता तसंही असू शकता, बरं ठीक आहे. एक दिवस आणि नंतर काही दिवसांनी न्यूटन त्यांना त्यांच्याकडे जेवायला बोलवतो आणि सगळे मित्र त्याचे बाकीचे सायंटिस्ट येतात आणि तेव्हा एक छान पैकी, जसं तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतंय की न्यूटनने एक खूप छान सूर्य मालिकेचं एक मॉडेल बनवून ठेवलेलं असतं आणि खूप म्हणजे सेल्फ रोटेटिंग सगळं त्याच्यात असं दिसतं की पृथ्वी फिरते, सूर्य आहे मध्यभागी, बाकीचे ग्रह तारे दिसतात, हे सगळं आहे. आणि त्याचे मित्र हे बघून खूप छान त्यांना वाटतं, ते म्हणतात अरे वा इतकं छान मॉडेल कोणी बनवलंय. तर न्यूटन म्हणतो कोणीच नाही बनवलं, इथे काहीतरी असं सामान पडलेला होता ते आपोआप आलं आणि त्याच्यापासून हे निर्मित झालं. तर त्याचे मित्र हसतात आणि म्हणतात की अरे तुम्ही मस्करी करू नकोस आमच्याशी, नक्कीच हे इतकं छान मॉडेल बनवलंय म्हटल्यावर ते कोणीतरी बनवलेलंच असणार आहे, नक्कीच तूच बनवू शकतो, तुझ्याशिवाय हे कोणी बनवू शकत नाही. तर मग तेव्हा न्यूटन त्यांना सांगतो की छोटीशी एक लाकडांची आणि कागदांच्या बनवलेल्या गोष्टीच्या मागे सुद्धा जर एखादा व्यक्ती असू शकतो तर एवढा मोठा निसर्ग आहे, एवढा मोठा ग्रह तारका मालका आहे, युनिव्हर्सेस आहेत सगळे, त्याच्या मागे नक्कीच एक असा व्यक्ती आहे की ज्याने ते बनवलेलं आहे आणि तो म्हणजे भगवंत. आणि जेव्हा हे उदाहरण न्यूटन देतो तेव्हा त्यांचे मित्र ते मान्य करतात आणि अशा पद्धतीने त्यांना पण थोडासा विश्वास बसतो की भगवंत आहेत. तर प्रत्येकच गोष्टीच्या मागे कार्य करणारे एक फोर्स आहे, त्याला आपण भगवंत असं म्हणतो. थोडक्यात हे त्यातनं पटवून द्यायचं होतं न्यूटनला. थोडक्यात म्हणजे न्यूटन एवढा मोठा शास्त्रज्ञ असून देखील त्याचा भगवंतावर विश्वास होता, म्हणजे त्याला हे मान्य होतं की एवढं सुंदर रचना जी आपण निसर्गात बघतो, अतिशय सुंदर रचना आहे की म्हणजे फक्त पृथ्वी सूर्याभोवती फिरते एवढंच नाही तर पृथ्वीवरती देखील एवढे जीव आहेत, एवढी विविधता आहे आणि सगळं सुसंगत आहे, म्हणजे अगदी पाऊस पडणे, ऊन असणे, थंडी पडणे या सगळ्या गोष्टींपासून सुसंगतता आहे आणि ही काही आपोआप निर्माण झालेली नाहीये. तर हे न्यूटन स्वतः मान्य करतो आणि त्याने त्याच्या मित्रांना देखील तेच सांगितलं. तरी याच्यामध्ये इथे एक रिपोर्टर आहे. पुढे जाण्याच्या आधी एक पोल राहिला आहे, एक छोटा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येईल. पुन्हा एकदा एक छोटासा प्रश्न, पटकन आपण उत्तर देऊ शकता त्याच्यावर. सगळे ऑप्शन्स वाचून मगच उत्तर द्या. ओके, मिक्स प्रकारचे उत्तरं मिळतात आपल्याला याच्यात. मे बी त्याचं कारण असं आहे की पहिलं ऑप्शन वाचलं की लगेच आपल्याला वाटतं हे तर बरोबरच आहे म्हणून आपण ते टाकतो आहोत, पण शेवटी उत्तर हेच आहे की सगळ्या वरच्या गोष्टी बरोबर आहेत. भौतिक चेतना आपल्याला हे सांगते की शरीर यंत्राप्रमाणे आहे, भौतिक वस्तू स्वतः कार्य करू शकत नाहीत आणि भौतिक पदार्थांच्या अस्तित्वामागे एक जीवनशक्ती असते. तर ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध होतात. थँक यू सो मच. एक मिनिट, स्लाइड राहिली एक. तर हे चित्रामध्ये इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद हा यांचा फोटो आहे. हे जेव्हा अमेरिकेत प्रचार करायला गेले 1970 साली, तेव्हा
एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला. त्याने त्यांचं पत्रकाराने त्याचं मत मांडलं की स्वामीजी मला वाटते आपले शरीर हे अत्यंत गुंतागुंतीचे एक यंत्र आहे जे जुने झाले की बंद पडते. आपण का बरे एखादा आत्मा याला चालवत आहे असे म्हणावे. तर शिला प्रभुपादांनी त्याला अतिशय सुरेख उत्तर दिलं. शिला प्रभुपाद सांगतात तुमच्याकडे कार आहे किंवा संगणक आहे त्याची वाढ होते का, म्हणजे कार मोठी होते का, किंवा तुमच्याकडे एक स्त्री कार आणि एक पुरुष कार आहेत का की ज्यांचे मिलन होऊन एक बेबी कार तयार होईल, कारचं असं नवीन संतती निर्माण होते का. प्रत्येक सजीव शरीरात सहा प्रकारचे बदल घडतात, परंतु भौतिक पदार्थांचे फक्त अवमूल्यन होते किंवा झीज होते. हा आत्मा आहे जो शरीराला जिवंत ठेवतो. तर सहा बदल शरीरामध्ये कुठले घडतात, या सजीवाचा जन्म होतो, वाढ होते, त्याचं अस्तित्व असतं, संतती निर्माण होते, त्याची झीज होते म्हणजे थोडक्यात म्हातारपण असतं, आणि नंतर मृत्यू होतो. तर हे सहा बदल प्रत्येक सजीवा प्रत्येक शरीरामध्ये सजीवामध्ये घडतात, परंतु जे भौतिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये या गोष्टी घडत नाही, त्याच्यात फक्त झीज होते. एक छोटा व्हिडिओ बघूया आपण. व्हिडिओ दिसतोय का? राम भक्तस्य कुतो महदुग्ना मनोरथेन असतो धावतो हि. The meaning is that anyone who is God conscious, devotee, he has got all the good qualities. What we consider as good qualities, he has got. And similarly, one who is not a devotee of God, he has no good quality. Because he will hover on the mental platform. There are different platforms. Bodily concept of life, general, and this body. Therefore, my business is to satisfy the senses. This is bodily concept of life. And others, they are thinking, I am not this body, I am mind. Well, they are going on mental speculation, like philosophers, thoughtful men. And above that, there is interim class of men, practicing some yoga. And spiritual platform is above that. First bodily concept, gross, then mental, then intellectual, then spiritual. So this Krishna consciousness movement is on the spiritual platform, above body, mind and intelligence. But actually, we should come to that platform because we are spirit soul. We are neither this body, nor this mind, nor this intelligence. So, one who is on the platform of spiritual consciousness, they have got everything. Intelligence, proper use of mind, proper use of the body. Everything is there. He must be at the same time, although he is hero, he must be generous. Just like Alexander the Great, perhaps you know the story, he arrested one thief. So when he was arrested and he was being judged by Alexander, the thief pleaded that what is the difference between you and me? You are a great thief, I am a small thief.
Sorry, Alexander understood it and got him to do this. हा जो व्हिडिओ होता हा इंग्रजीमध्ये होता, परंतु याच्यात शिला प्रभुपाद काय सांगतात हे या स्लाइडमध्ये आहे. हा व्हिडिओ शिला प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले 1966-67 याच्या दरम्यानचा आहे व्हिडिओ. प्रभुपाद सांगतात की चार प्रकारचे मुख्य स्तर आहेत. एक आहे शारीरिक स्तर, ज्याच्यावर सामान्य मनुष्य ज्यांना शास्त्राचं ज्ञान नाही किंवा मी म्हणजे शरीर आहे असं ज्याला वाटत ते व्यक्ती शारीरिक स्तरावरती सगळं कार्य करतात. त्यानंतरचा येतो मानसिक स्तर, जे तत्ववेत्ते किंवा तत्वज्ञ असतात ज्याला फिलॉसॉफर म्हणतात, हे मानसिक स्तरावर कार्य करतात. तिसरा स्तर आहे योगी लोकांचा, कि जे बौद्धिक स्तरावरती कार्य करतात. आणि त्याच्या पुढचा जो स्तर आहे तो आहे आध्यात्मिक स्तर, म्हणजे हा आपला खरा मूळ स्तर आहे की जो आत्म्याचा स्तर आहे. म्हणजे आपण कोण आहोत, तर आपण हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत. तर हे इथे प्रभुपाद तिथे उपस्थित असलेल्या सर्व त्यांच्या शिष्यांना सांगत होते. तर चार मुख्य मुद्दे प्रभुपादांनी या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, प्रभुपादांनी सांगितले. पहिला म्हणजे शारीरिक स्तर, मानसिक स्तर, बौद्धिक स्तर आणि आध्यात्मिक स्तर. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक स्तरावरती राहून कार्य करायचंय. त्यामुळे जी व्यक्ती आध्यात्मिक स्तरावर येऊन कार्य करते त्या व्यक्तीकडनं बाकीचे जे स्तर आहेत बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक, ते आपोआपच त्याच्यामध्ये येऊन जातात. ते कार्य त्याच्याकडनं आपोआपच त्याच्यामध्ये होतात. हे असं आहे की उदाहरणार्थ जर झाड आहे, झाडाला तुम्हाला प्रत्येक पानाला प्रत्येक फांदीला पाणी पोचवायचंय, तर पाणी आपण त्याच्या मुळाशी घालतो. प्रत्येक पानाला किंवा फांदीला जाऊन आपण पाणी देत नाही, आपण मुळाशी पाणी घातलं की ते आपोआप सगळीकडे पसरतं. तसं आहे की जेव्हा आपण आध्यात्मिक स्तरावरती मूळ आत्म्याच्या स्तरावर जेव्हा आपण आपलं आयुष्य ठेवतो तेव्हा बाकीचे स्तर आपोआपच त्याच्यातनं आपण त्याच्यावरती असतो या सगळ्या स्तरांच्या वरती. तर याच्यामध्ये प्रभुपाद सगळ्यात शेवटी एक उदाहरण देतात, त्यामुळे तो एक तो विनोद होता. ते प्रभुपादांनी सांगितलं, त्यांनी एक उदाहरण दिलं की अलेक्झांडर आणि एक चोर, थोडक्यात सिकंदर आपल्याला माहितीये, तो त्याने जग पादाक्रांत करायचा त्याने प्रयत्न केला, तो भारतात आला. परंतु तो एका ठिकाणी जेव्हा होता तेव्हा त्याने एका चोराला पकडलं आणि तो त्याचा न्याय करत होता. त्याने चोराला विचारलं की तू चोरी का करतोय, मला तुला शिक्षा द्यायची आहे. तेव्हा तो म्हणाला की तुम्ही मला शिक्षा देऊ नका, कारण आपण दोघं सारखेच आहोत. सिकंदर बुचकळ्यात पडला. तर चोराने त्याला सांगितलं की तू मोठा चोर आहे आणि मी छोटा चोर आहे. थोडक्यात त्याने त्याला काय सांगितलं की तू एवढे मोठे राज्य तू लुटतोयस आणि मी एक छोटी चोरी केली, तर तू देखील चोर आहेस आणि मी देखील चोर आहे, असा तो विनोद होता. तर या स्लाइडमध्ये आपण बघतो की आपली संगत नक्की कुणाशी आहे, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपले आपल्यावरती कोणाचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ आपण पुस्तकं वाचतो, आपण चित्रपट बघतो किंवा आपण संगीत ऐकतो किंवा आपले मित्रमंडळी नातेवाईक आहेत, तर या सगळ्यांपैकी आपल्यावर कोणाचा प्रभाव आहे या पद्धतीने आपलं आयुष्य ठरतं. जर आपण शारीरिक स्तरावर असू किंवा आपण बौद्धिक स्तरावर असू किंवा आपण मानसिक स्तरावर असू, त्या पद्धतीने आपलं जीवन घडत जातं. परंतु आपली खरी गरज कशाशी आहे, तर आपण आत्मा आहोत किंवा आपण आध्यात्मिक स्तरावरती आपण येऊन आपलं जीवन जगण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामुळे हे जे चित्र इथे दाखवलेली आहेत, बऱ्याचदा आपण बघतो की व्यक्ती विशिष्ट पद्धतीने वागतो, त्यामुळे आपल्याला लक्षात येते की अरे याची संगत बरोबर नाही. तर याची संगत बरोबर नाही म्हणजे नक्की काय, की त्या व्यक्तीवर कोणाचा प्रभाव आहे, तर एक तर पुस्तकांचा असू शकतो किंवा तो काय चित्रपट बघतो किंवा टीव्हीवरती सिरियल काय बघतो किंवा काय ऐकतो, नुसतं संगीत ऐकतो नव्हे तर काय ऐकतो, तसेच कुठल्या मित्रसंगतांबरोबर तो राहतो, त्यामुळे त्याचे विचार तसे बनतात. तर आपण बघतो की आपल्या आपण ज्यांच्या बरोबर आपण राहतो, जी आपली संगत असते त्याप्रमाणे आपले विचार तयार होतात. उदाहरणार्थ या चित्रामध्ये दाखवलंय की आपण जर कचरा आत घेतला तर आपल्यातनं कचराच बाहेर येणार,
जर आपण सत्वगुण आतमध्ये घेतले, सत्वगुण आत्मसात केले, तर आपल्यातनं काय प्रकट होणार आहे? सत्वगुणच प्रकट होणार आहे. आता याचं एक साधं उदाहरण असं की आपण बाजारातनं फळं आणतो, जर आपण संत्री आणली किंवा मोसंबी आणली आणि त्या मोसंबीला जर दाबलं तर त्यातनं मोसंबीचाच रस बाहेर येतो. परंतु जर एखाद्या व्यक्तीला जर जास्ती यातना दिल्या किंवा त्याच्यावरती ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो त्याच्यावर एखादा दबाव आणला, तर दबाव आणल्यानंतर त्या व्यक्तीमध्ये कुठले गुण आहेत ते हळूहळू बाहेर यायला सुरुवात होते. जर त्या व्यक्तीमध्ये राग, क्रोध, द्वेष असे दुर्गुण असतील किंवा नकारात्मक गुण असतील, तर ज्याच्यावर जसा तो दबाव पडतो तसे ते गुण हळूहळू बाहेर यायला सुरुवात होते. परंतु त्याच व्यक्तीमध्ये जर सत्वगुण त्याने घेतलेले असतील, जर तो आध्यात्मिक दृष्टीने जर तो प्रगत असेल किंवा तो आध्यात्मिक विषयाकडे तो ओढला गेलेला असेल, तर विशिष्ट प्रकारचे त्याच्यावरती एखादी सिच्युएशन जरी आली, जरी दबाव पडला वेगळ्या गोष्टींचा, तरी देखील त्याच्यातनं संयम बाहेर येतो. म्हणजे तो संयमित राहतो, तो क्रोध करत नाही. थोडक्यात सत्वगुण त्याच्यातनं प्रकट होतात. तर या स्लाइडवरनं आपण हे बघतो की आपण काय स्वीकारतो त्या पद्धतीने आपलं जीवन घडतं. तर आपण बघू आता भौतिक दृष्टिकोन काय आहे. जे आपले जे शरीर आहेत हे शरीर भौतिक पदार्थांचे बनलेले आहेत आणि बऱ्याचदा सायंटिस्ट असं म्हणतात, शास्त्रज्ञ, की हे सगळं एक रसायनांनी बनलेला गोळा आहे आणि ते म्हणतात की मृत्यूनंतर सर्व काही संपते. तर अशा प्रकारच्या ज्या व्याख्या आहेत या सगळ्या भौतिक स्तरावर केलेल्या व्याख्या असतात. परंतु आपण आताच बघितलं की मागच्या स्लाइडमध्ये आपण बघितलं की प्रत्येक शरीर हे भौतिक शरीर आहे, परंतु याला कार्यरत राहण्याकरता एक चेतना असते, एक जीवनशक्ती असते. थोडक्यात त्याच्यामध्ये आत्मा आहे आणि हा आत्मा एकच आहे. म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये एक आत्मा आहे आणि त्याला ते शरीर प्राप्त झालेलं आहे. आता ते शरीर का प्राप्त झालं याच्यावर आपण चर्चा करू, परंतु थोडक्यात सांगायचं म्हणजे एखाद्याला कुत्र्याचं शरीर आहे किंवा एखाद्या आत्म्याला हरिणाचं शरीर आहे किंवा हत्तीचं आहे, मनुष्याचं आहे, गायीचं आहे किंवा सापाचं आहे, पक्षाचं आहे, तर असे जे शरीर त्याला का प्राप्त झाले, तर त्याची त्या आत्म्याची तशी त्याने इच्छा केली. त्याच्या आधीच्या शरीर जेव्हा त्याला होतं त्याच्यामध्ये त्याची ती इच्छा होती, त्यामुळे भगवंतानी त्याच्या इच्छेनुसार त्याला ते शरीर दिलं. थोडक्यात सारांश काय आहे की भौतिक आणि आध्यात्मिक गोष्टींमध्ये आपल्याला फरक करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. भौतिक शरीर जे आहे हे लहान मुलापासून, आता उजव्या हाताला जे चित्र आहे याच्यामध्ये आपण बघतो की भौतिक शरीर, मनुष्याचं शरीर किंवा इतर कुठल्या प्राण्यांचं किंवा कुठलंही सजीव शरीर, याच्यामध्ये वाढ होते. थोडक्यात ते लहान बाळातनं मोठं मुलगा, त्याच्यानंतर यौवनात असलेला पुरुष, त्याच्यानंतर वयस्कर पुरुष, नंतर म्हातारा आणि मग शेवटी त्याचं शरीर नष्ट होतं. थोडक्यात भौतिक वस्तू ज्या आहेत त्या आपण बघू शकतो, त्याला स्पर्श करू शकतो, त्याचं अस्तित्व दिसतं आपल्याला, म्हणजे त्याला आपण स्पर्श करून आपण त्याला जाणू शकतो. त्याचा विकास देखील होतो, जसा काळ बदलतो तसं त्याचं अस्तित्व निर्माण होतं किंवा त्याचा नाश होतो. परंतु आध्यात्मिक वस्तू ज्या काय आहेत त्या आपण कशा ओळखू? तर उदाहरणार्थ आत्म्याचं अस्तित्व आपण कसं समजून घेऊ? तर आत्मा हा जरी डोळ्यांनी दिसत नसला तरी देखील त्याचं अस्तित्व तेव्हा दिसतं जेव्हा तो एखादा शरीर धारण करतो. थोडक्यात आत्मा शरीर धारण करतो आणि तो जेव्हा त्या शरीरात कार्यरत असतो, जेव्हा तो चेतन, म्हणजे जेव्हा त्याच्यात चेतना असते तेव्हा ते शरीर कार्यरत असत. म्हणजे प्रत्येक भौतिक गोष्टी हालचाल करण्याकरता त्याच्यात जीवनतत्व त्याच्यामध्ये उपस्थित असतं. आणि हे आपण केव्हा जाणू शकतो? जेव्हा आपण याचं ज्ञान आत्मसाक्षात्कारी व्यक्तींकडनं आपण स्वीकारतो तेव्हाच आपल्याला त्याचं ज्ञान प्राप्त होतं. आणि भौतिक स्तरावरती हे समजू शकत नाही, परंतु त्याच्याकरता आध्यात्मिक विषय समजून घ्यायची गरज आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी अर्जुनाला दुसऱ्या अध्यायात श्लोक सांगितला, देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस तत्र न मुह्यती. याचं तात्पर्य असं आहे, ज्याप्रमाणे देहदारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहात प्रवेश करतो.
अशा स्थित्यंतरांमुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. थोडक्यात इथे भगवंत काय सांगताय, देहधारी आत्मा म्हणजे थोडक्यात आत्मा आणि शरीर हे वेगळे आहेत. आत्मा शाश्वत आहे, आत्म्याला जन्म नाही मृत्यू नाही. ते आपण पुढे बघू भगवद्गीतेच्या जेव्हा आपण सखोल अभ्यास करायला सुरुवात करू तेव्हा त्याच्यावर आपण त्याच्यावर चर्चा करू. परंतु इथे भगवंत काय सांगतात की आत्मा हा देह धारण करतो आणि तो बालपण तारुण्य आणि म्हातारपण त्याच्यानंतर मृत्यू अशा प्रकारे त्याचा प्रवास असतो. तर आतापर्यंत आपण ठळक मुद्दे काय पाहिले की आत्म्याचे अस्तित्व हे भौतिक इंद्रियांच्या माध्यमातून समजू शकत नाही, परंतु त्याचे अस्तित्व आपण जाणू शकतो किंवा अनुभवू शकतो. थोडक्यात एखाद्या शरीरामध्ये म्हणजे मृत शरीर आणि जिवंत शरीर याच्यात फरक काय, तर त्याच्यामध्ये आत्मा एकामध्ये असतो एकामध्ये नसतो. म्हणजे मृत शरीर आहे म्हणजे काय, आत्मा नाही. बऱ्याचदा आपण बघतो की अरे एखादी व्यक्ती आत्ता तर थोड्या पूर्वी फोनवर बोललो आणि मग ती व्यक्ती आता तिचा मृत्यू झाला म्हणजे नक्की काय झालं, मग ते शरीर तर तिथेच आहे ज्याला आपण नाव देतो की अरे अमुक अमुक व्यक्ती. मग जर त्या व्यक्तीला आपण आयुष्यभर ती व्यक्ती म्हणून मान्य केलेलं आहे, ती व्यक्ती तर समोरच आहे फक्त ती हालचाल करत नाही, मग त्याच्यातनं काय गेलं, तर त्याच्यातनं तिचा जो चेतना होती ती गेली. थोडक्यात त्याच्यामध्ये आत्मा होता, त्या आत्म्याने त्या शरीराचा त्याग केला. तसंच आपल्या शरीराला व्यापून टाकणारा व त्याकडून इच्छानुसार विविध कार्य करून घेणारा हा आत्मा आहे. म्हणजे मग कोणी म्हणेल की आत्म्याचं अस्तित्व कुठे आहे, शरीरामध्ये, डोक्यामध्ये आहे का हृदयात आहे, ते आपण बघू. परंतु आत्मा हा संपूर्ण शरीराला व्यापून टाकतो. उदाहरणार्थ हातावरती चिमटा घेतला तर लगेच आपल्याला जाणवतं, तसंच डोक्यावरती काही केस ओढला तर त्याची जाणीव होते. थोडक्यात हा आत्मा या शरीराला संपूर्णपणे व्यापून टाकतो. आपण याच्यावरनं काय शिकतो आतापर्यंत, आपण जे शिकलो ते आपण आत्मा असून देखील यश व आनंद चुकीच्या जागी शोधत आहोत. म्हणजे काय, जर आपल्याला हे ज्ञान नाहीये की आपण आत्मा आहो, तर आपण शारीरिक स्तरावरती आनंद उपभोगायचा किंवा आनंद शोधायचा प्रयत्न करतोय, आयुष्यभर आपण प्रयत्न करतोय. म्हणून भगवद्गीतेचं ज्ञान हे आपल्याला जेवढ्या लवकर आपल्याला प्राप्त होईल तेवढे आपण भाग्यवान ठरतो. कारण आपल्याला हे कळतं की माझ्या आयुष्यामध्ये यश आनंद हा कुठे शोधायचा आणि कुठे प्राप्त होईल आणि कसा प्राप्त होईल. आता इथे एक छोटं चित्र दाखवलंय, याच्यामध्ये म्हटलंय हरवलेल्या अंगठीची गोष्ट. तर हा माणूस एक अंगठी शोधत आहे, तिथे थोडा उजेड आहे तो तिथे शोधत आहे, परंतु याची अंगठी खरं म्हणजे हरवली आहे. आणि ती अंगठी कुठे हरवली आहे, ती अंगठी एका अंधारात हरवलेली आहे. आणि हा माणूस इथं का शोधतोय, कारण इथे उजेड आहे. थोडक्यात हा अंगठी जिथे हरवली तिथे शोधत नाहीये, जिथे उजेड आहे तिथे शोधतोय अशी आशा धरून की मला ती अंगठी सापडेल, तर हा त्याचा निव्वळ मूर्खपणा आहे. थोडक्यात आपण अशा ठिकाणी आपला आनंद शोधायला पाहिजे जिथे खरंच तिथे तो मिळतो, चुकीच्या जागी आपण शोधायची आवश्यकता नाही. आणि तेच आपल्याला भगवद्गीतेतनं कळत. तर आता प्रश्न असा पडतो की मी आत्म्याचे ज्ञान का शिकावे. म्हणजे आपण आधी बघितलं की मी आत्मा आहे, मी शरीर नाही, मी फक्त म्हणजे हे शरीर फक्त धारण केलेलं आहे आणि वेगवेगळी शरीर मी धारण करू शकेल जशी माझी इच्छा असेल त्याप्रमाणे, भगवंत ते मान्य करतात. तर आपण इथे बघतो, इथे या चित्रामध्ये अर्जुन युद्धाच्या आधी म्हणजे भगवद्गीता ऐकण्याच्या आधी आणि भगवद्गीता ऐकल्यानंतर हे अर्जुनाचे स्थिती इथे दाखवलेली आहे. तर जेव्हा अर्जुन शारीरिक स्तरावरती विचार करत होता की माझे नातलग माझे गुरुजन हे माझ्यासमोर युद्धाला उभे आहेत, मी त्यांच्याशी युद्ध करणार नाही, असं म्हणून अर्जुन गलित गात्र झाला होता आणि त्याच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव होता, चिंता होती, निराशा होती, मानसिक दबाव होता, नैराश्य होतं. त्याला असं वाटत होतं की मी यांना सगळ्यांना मारून मी हे राज्य उपभोगणार कसं. तर हा प्रश्न त्याने भगवंतांना सांगितला आणि मग भगवंतांकडनं त्याने भगवद्गीता म्हणजे थोडक्यात भगवंतांनी दिलेला उपदेश त्याने ऐकला. भगवंतांनी त्याला आत्म्याचे ज्ञान दिले आणि ते ज्ञान ग्रहण केल्यानंतर तो परत युद्धाला उभा राहिला आणि त्याने भरपूर आवेशाने म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार त्याने युद्ध केले आणि जिंकले. आपण आपल्या आयुष्यात पण हे असं बऱ्याच वेळा अनुभवतो की आपल्याला खूप अडचणी असतात, खूप ठिकाणी आपल्याला असं वाटतं की आत्मविश्वास कमी पडलेला आहे, किंवा आपल्याला कधीतरी खूप क्रोध येतो, कोणाविषयी तरी आपल्याला एन्वी वाटते, खूप आपण त्याच्याविषयी मत्सर निर्माण होतो. तर या गोष्टींमुळे आपण कधी कधी खूप निराशही होतो किंवा
आपल्याला असं वाटतं की हे आयुष्य माझ्यासाठी काही चांगलं नाहीये, म्हणजे मला चांगल्या प्रकारचं मिळत नाहीये किंवा मी खूप दुःखी आहे, तर फक्त आणि मग त्यावेळेस समजा आपल्या हातात भगवद्गीता असेल किंवा मार्गदर्शन त्याच्यातनं मिळत असेल तर आपण त्याचा चांगला उपयोग करून आपल्या त्या निराशेच्या भावनेतनं आपण बाहेर निघू शकतो. असं म्हणजे हे खूप इतकी महत्वाची गोष्ट आहे की भगवद्गीता फक्त तुम्हाला यश कसं प्राप्त करायचं हे नाही शिकवत आहे, तर तुम्हाला जेव्हा अपयश मिळत असेल त्या अपयशातून सुद्धा तुम्ही कसं बाहेर पडू शकता हे सुद्धा आपल्याला भगवद्गीता शिकवत असते. त्यामुळे हे जे ही जे ट्रान्सफॉर्मेशन याचं दाखवलंय की अर्जुन आधी कसा होता आणि नंतर त्याच्यामध्ये कशी परिस्थिती आली, तसं जेव्हा आपण अज्ञानी आहोत तेव्हा आपली परिस्थिती या इकडच्या डावीकडच्या अर्जुनासारखी आहे, आणि जेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होते आणि आपण बघू भगवद्गीतेमध्ये इतक्या प्रकारे आणि इतक्या ठिकाणी भगवंतांनी हे ज्ञान दिलेलं आहे की ते आत्मसात केल्यानंतर ते समजून घेतल्यानंतर आणि ते आपण आचरणात आल्यानंतर आणल्यानंतर आपली उजवीकडे असलेल्या अर्जुनाप्रमाणे आपली स्थिती निर्माण होते. तरीचे अर्जुनाची स्थिती म्हणजे नक्की काय? आता या स्लाइड मध्ये अर्जुन आधी भगवंतांना मित्र सखा मानत होता आणि जेव्हा त्याने भगवंतांकडनं मार्गदर्शन घेतलं, आपण बघू भगवद्गीतेमध्ये पुढे पूर्ण विस्तृत प्रमाणामध्ये त्याचं उल्लेख त्याचं वर्णन आहे की भगवंत त्याला सांगतात की तू तुझ्या गुरु दुसऱ्या गुरूंकडे जाऊन तू मार्गदर्शन घे, परंतु तो मान्य नाही करत. तो म्हणतो की मी तुम्हाला शरण आलोय, मी तुमचा शिष्य बनतो. आणि हे जेव्हा अर्जुन मान्य करतो, अर्जुन जेव्हा भगवंतांचा शिष्य बनायला मान्य करतो, जेव्हा तो शरणागती घेतो, तेव्हा भगवंत अर्जुनाला पूर्ण उपदेश द्यायला सुरुवात करतात. थोडक्यात इथे आपण बघतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये भगवद्गीता शिकायची म्हणजे नक्की काय करायचं, तर भगवंतांचं अशी अपेक्षा आहे की तुम्ही अर्जुनाची जागा घ्या, मला शरण या, आणि ही जी भगवद्गीता आहे याच्यातला उपदेश याच्यातला संदेश तुम्ही समजून घ्या आणि तुमचं आयुष्य परिपूर्ण करा, सगळे गुण परिपूर्ण करा. आणि मग आता प्रश्न असा पडतो की हे कसं करायला पाहिजे, हे गुण आपल्याला कुठे मिळतील, जसं अर्जुनाला मिळालं, तर याकरता आपण भगवद्गीतेचं अध्ययन करणार आहोत. आणि आता हे जे 6 दिवसाचा जे आपण चर्चा करत आहोत भगवद्गीतेची, तर याचा उपयोग हा भगवद्गीतेचा सखोल अभ्यास करण्याकरता आणि आपण थोडक्यात या जीवनामध्ये उरलेलं जे आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने भगवद्गीतेच्या मार्गदर्शनाप्रमाणे जगण्याकरता आणि पुढील जीवनाचा पाया रचत आहोत, म्हणजे पुढचं जे शरीर प्राप्त होणार आहे त्याच्याकरता देखील आपण हा पाया रचत आहोत. तर कोणी म्हणेल की अरे या जन्मानंतर पुढचं आयुष्य कोणी बघितलंय, परंतु भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला पुनर्जन्माबद्दल देखील सांगतात की हा आत्मा आहे, हा अविनाशी आहे. आणि हा जसं आपण बघितलं दुसऱ्या अध्यायातला श्लोक देही नोस्मिन यथा देहे, तर एक शरीर त्यागून झाल्यानंतर हा आत्मा दुसरं शरीर धारण करतो, थोडक्यात त्याचा पुनर्जन्म होतो. आणि तो जन्म त्याला दुसरं जे शरीर मिळतं ते या जन्मात केलेल्या कार्यानुसार या जन्मात केलेल्या कर्मानुसार जशी आपली इच्छा असेल जसे विचार असतील त्यानुसार पुढचा जन्म प्राप्त होतो. तर आपण बघतो की भगवद्गीतेमुळे आपल्याला नक्की फायदा काय होणार आहे, तर सकारात्मक दृष्टिकोन आणि वृत्ती ही आपली तयार होईल. तर डाव्या हाताला बघतो की हा एक व्यक्ती आहे, त्याला असं वाटतं की या जगात माझ्या आजूबाजूला सगळे लोक स्वार्थी आहेत आणि मला कोणी सहकार्य करत नाही, मला जेव्हा मदत पाहिजे तेव्हा कोणी मदत करत नाही, मला अगदी एकाकी वाटतंय. आणि मला असं वाटतंय की मला याच्या पुढे जर मला जगायचं असेल तर मला प्रगती करायची असेल तर मला खूप स्वार्थी व्हायला पाहिजे आणि मला कठोर व्हायला पाहिजे, उद्धट बनलं पाहिजे, दुसऱ्यांना नोकर बनवता आलं पाहिजे, दुसऱ्यांकडनं काम करून घेता आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात तो काय म्हणतोय की मी दाखवतो मी कोण आहे ते. म्हणजे हे का घडतंय, कारण त्याला याचं ज्ञान नाहीये की सर्वजण भगवंतांचे अंश आहेत, त्यामुळे जी व्यक्ती त्याच्या बरोबर आहे ती त्याच्याबरोबर जे काही त्याचा संवाद होतोय किंवा त्याच्या बरोबर जे लोक आहेत ते त्याच्याशी तसं का वागतायत याचं त्याला ज्ञान नाहीये, कारण त्याला तो शारीरिक स्तरावरती तो विचार करतोय आणि त्या दुसऱ्या व्यक्तींवर आणि या व्यक्तीवरती भौतिक परिस्थितीचं आवरण असल्यामुळे त्याला असं वाटतंय की बाकीचे लोक माझ्यावर अन्याय करतायत. परंतु त्याच वेळेला आता दुसऱ्या बाजूला जे चित्र आहे त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये हा व्यक्ती आनंदी दाखवला आहे आणि हा काय विचार करतोय की त्याच्या बाबतीत देखील तसं घडतंय, परंतु तो काय विचार करतोय की
मी माझ्या मित्राला त्याच्या असहकाराबद्दल दोष देत नाही. माझ्याकडनं जेवढी त्याला मदत होईल तेवढी मदत करेल आणि मी अजूनही विनम्र बनायचा प्रयत्न करेल. आणि कदाचित माझ्या विनम्रतेमुळे माझ्या चांगुलपणामुळे कदाचित तो बदलेल. आणि मी जेव्हा विनम्र बनतोय तेव्हा मी दुसऱ्यांनी पण माझ्याशी तसंच वागावं अशी अपेक्षा करायची गरज काय? किंवा मी जोपर्यंत विनम्र बनत नाही तोपर्यंत मी दुसऱ्यांनी माझ्याशी विनम्र वागावं अशी अपेक्षा का करावी? थोडक्यात या व्यक्तीकडे सहनशीलता आहे, संयम आहे आणि दुसऱ्यांमध्ये चांगले गुण बघायची त्याच्यामध्ये लायकी आहे, म्हणून तो आनंदी आहे. तर थोडक्यात आपण या आजच्या सत्रात आपण बघितलं की भगवद्गीतेचे मूळ विषय, पाच विषय जे आहेत ते आपण काय चर्चा करणार आहोत आणि आपण आत्मा कसे आहोत, आपण शरीर कसे नाही याबद्दल आपण चर्चा केली. तर पुढील सत्रामध्ये आपण ईश्वर, जीव, प्रकृती, कर्म, काळ याबद्दल आपण अजून विस्तृत प्रमाणात चर्चा करणार आहोत. थोडक्यात या अभ्यासक्रमाच्या अपेक्षा काय आहेत की आपल्याला वैदिक संस्कृती समजून घ्यायची, आपण समजून घेणार आहोत. वैदिक संस्कृती म्हणजे थोडक्यात काय की मी हे शरीर नाही, मी आत्मा आहे. जेव्हा आपण आध्यात्मिक स्तरावरती आपण जातो तेव्हा आपली जी भारतीय संस्कृती आहे ही आध्यात्मिक संस्कृती आहे. तर ते आपण शिकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. याने काय होणार आहे की आपल्या मानसिक शक्तीचा विकास होणार आहे, आपल्याला शांती आणि आनंद प्राप्त होणार आहे, तसेच जीवनाचे मूल्य काय आहे, आत्मसाक्षात्कार आपल्याला होणार आहे. तर एक छोटा कार्य आपण या आठवड्यात करू शकता सगळेजण की आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्याकडे आता दोन्ही पद्धतीने बघा. आता कारण आपण बघितलं की भौतिक दृष्टिकोनातून विचार केला आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार केला, तर प्रत्येक घडणाऱ्या घटनांवरती भौतिक पद्धतीने आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघण्याकरता तुम्ही प्रयत्न करा आणि तुमचं अवलोकन जे आहे, तुम्हाला काय दिसतं, तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही उद्या सांगू शकता किंवा व्हॉट्सअप वरती देखील तुमचं अवलोकन कळवू शकता. तर आजचा हा कार्यक्रम आपण इथे थांबूयात. आपण 15 मिनिटं वरती घेतले तर सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आता आपण प्रश्न उत्तरांकडे जाऊया. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा, आम्ही प्रयत्न करू तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायचं. अनम्यूट केलं, तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. आता तुम्ही करू शकता. नमस्कार. नमस्कार. जय श्री कृष्ण. मला आठवण आहे की मी सकाळी साधारणतः 1 ते 1.5 तास म्हणजे 5 ते 6, 6:30 ध्यान धारणा करतो आणि नित्य बहुदिवसा एक पाठ मी करतो, एक अध्याय. पण नोकरीच्या ओघाओघामध्ये काय असतं की वेळ कमी असतो आणि थोडं पटपट वाचून मला ड्युटी जायचं असतं. ड्युटीच्या दिवशी मी एक निवांत वाचतो आणि त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करतो. गेल्या 1-1.5 वर्षात करत आहे मी. पण कधी कधी काय होतं की आपण जेव्हा संसारात घुसतो, नोकरीवर जातो, तिथल्या लोकांचा प्रभाव आपल्यावरच पडतो परत आणि ते आपण जे 1 तास 1.5 तास केलेलं असतं ते कुठेतरी विरून जात. असं का व्हावं? म्हणजे लोकांचा प्रभाव आपल्यावर का व्हावा? तो प्रभाव का टिकत नाही जो आपण ध्यान धारणा, साधना, गीता पठन करतो, तो प्रभाव 24 तास टिकावा असं मला वाटतं. तर ते कधी शक्य होईल? आवाज नाही येत. आता येतोय का आवाज? येतोय ना. हा, मी अजून एक रिक्वेस्ट करते आधी की समजा तुम्ही सगळ्यांनी थोडं व्हिडिओ ऑन केला तर आम्हाला इंटरॅक्शनला थोडं जास्ती चांगलं वाटेल. इफ पॉसिबल, म्हणजे शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करा. सगळ्यांनी सरकत नाही, 5 मिनिटांसाठी आपण सगळेजण व्हिडिओ ऑन करून बसू शकतो. तर प्रश्न असा आहे तुमचा की सकाळी तुम्ही काही वेळ अध्यात्मासाठी देत आहात आणि इतर वेळेस तुम्ही जेव्हा काम करण्यासाठी बाहेर पडतात तेव्हा त्या लोकांचा प्रभाव आपल्यावर पडतोय. तर अतिशय बरोबर आहे. इथेच ते एक जो पॉइंट आहे, आपण पुढे अजून पुढच्या काही याच्यामध्ये सेशन्स मध्ये आपण शिकणार आहोत की भगवद्गीतेची एबीसीडी असते.
ए इज फॉर असोसिएशन. असोसिएशन म्हणजे आपण कोणासोबत संगती करतो, जसं आपण आजच्या पण स्लाइड मध्ये बघितलं की आपल्या आपल्या मित्रांचा प्रभाव पडत असतो. तर शक्यतोवर जास्तीत जास्त वेळेस आपण असा प्रयत्न केला पाहिजे की आपला संघ भक्तांच्या सोबत कसा होईल. जे आपण थोडा वेळ अध्यात्मासाठी देत आहोत अतिशय चांगली गोष्ट आहे, ही तर अगदी पॉझिटिव्ह गोष्ट आहे की तुम्ही सुरुवात सकाळची चांगल्या गोष्टीने करत आहात, पण पुढे सुद्धा दिवसभरामध्ये किंवा तुमच्या व्हॉट्सअप सर्कल मध्ये असू शकतो किंवा आपण म्हणतो सत्संग करायचा तर आठवड्यातला एखादा दिवस आपण असा भक्तांसोबत घालवू शकतो. आपल्याला भगवंतांविषयीची चर्चा करायला मिळते, भगवंतांविषयीचं गुणगान करायला मिळतंय, कधी कीर्तन करायला मिळतंय, कधी त्यांचं श्रवण करायला मिळतंय. तर जे म्हणतात श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदन, तर ह्या सगळ्या भक्तीच्या स्टेजेस आहेत. जेव्हा आपण या गोष्टींना सुरुवात करतो तेव्हा आपल्यामध्ये एक दृढ निश्चय असा येतो की नाही मी जे करतोय ते बरोबर आहे, आणि मग तेव्हा जे दुसरे जेव्हा काही म्हणत असतात त्याचा प्रभाव आपल्यावर होत नाही. तर सुरुवात चांगली आहे पण तो कंटिन्यू होणं अजून आवश्यक आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त वेळ आपण भक्तांच्या संगतीत जर राहू शकलो, त्यांच्याशी देवाणघेवाण, विचार विनिमय, व्हॉट्सअपचे मेसेजेस पाठवणे वगैरे, या गोष्टी आता तर किती सोप्या गोष्टी होल्या. व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम आणि अशा गोष्टी की ज्याच्याने फार क्विकली फार सोप्या पद्धतीने आपण भक्तांचे आपण संघ करू शकतो, तर ते फार आवश्यक आहे संघ करणे. थोडक्यात काय होते की सकाळी जेव्हा तुम्ही भगवद्गीता वाचतात किंवा तुमचा जो मानसिक स्तर जो आहे हा आध्यात्मिक दृष्टीने प्रगत असतो सकाळच्या वेळेला, परंतु जेव्हा तुम्ही इतर लोकांमध्ये जेव्हा तुम्ही मिक्स होतात त्यावेळेला काय होते की तुम्ही त्यांचे विचार स्वीकारताय, म्हणजे तुम्ही असा गृहित धरताय की ते जे काही सांगतायत ते मी केलेल्या विचारांपेक्षा चांगलं आहे असं धरून तुम्ही ते विचार आपल्यामध्ये घेता. थोडक्यात आपण एक स्लाईड बघितली होती की आपण डोक्यात जर कचरा घेतला तर कचराच बाहेर येईल, जर सत्वगुण घेतले तर सत्वगुण बाहेर येतील. म्हणून आपण ते स्वीकारा, कारण आपल्याकडे ही स्वेच्छावृत्ती आहे की आपण काय स्वीकारायचं आणि काय नाही स्वीकारायचं. जेव्हा जेव्हा तुम्ही अध्ययन करतात तेव्हा तुम्हाला माहिती आहे की आध्यात्मिक दृष्टिकोनातनं ज्या गोष्टी माझ्याकरता पोषक आहेत त्याच गोष्टींचा मी स्वीकार करायचा आहे, त्यामुळे इतर गोष्टी तुम्ही कटाक्षाने टाळायला सुरुवात करा, म्हणजे जाणीवपूर्वक, म्हणजे तुम्हाला ते ज्ञान आता आलेलं आहे की मी काय स्वीकारायला पाहिजे, त्यामुळे त्याच गोष्टी स्वीकारा की ज्या माझ्याकरता चांगल्या आहेत. कारण कारण तुमचा मार्ग जो आहे हा तुम्हाला आध्यात्मिक दृष्टीने तुम्हाला प्रगती करायचा आहे, तर तुम्ही हा तर त्याच गोष्टी स्वीकारा की ज्यामुळे तुमचा फायदा होईल आणि तुम्हाला अध्यात्मामध्ये पुढे पाऊल टाकता येईल. नमस्कार, मी अनिल वाणी बोलू का? बोला. तुम्ही आता बोलता बोलता ते चार स्तर सांगितले, मानसिक स्तर, आध्यात्मिक स्तर वगैरे, आणि आध्यात्मिक स्तरावर तुम्ही गेलात की ऑटोमॅटिकली आधीचे तीन स्तर मी पार करतात किंवा ते अनुभवतात, बरोबर असं सांगितलं, साध्य होतात, साध्य होतात, कारण ज्ञान प्राप्त झालेलं आहे आध्यात्मिक स्तरावर जेव्हा आपण पोहोचतो. माझा प्रश्न वेगळा आहे की आध्यात्मिक स्तरावर गेल्यावर तुम्ही आधीचे तिन्ही स्तर अनुभवता याची अनुभूती कशी मिळू शकेल, हे जाणू कसं शकेल, प्रश्न लक्षात. हो आधीचे तीन स्तरांची अनुभूती होते असा नाहीये. चारही स्तर अतिशय वेगळे आहेत. पहिला जो आपण म्हणतो शारीरिक स्तर जो आहे तो स्तर असा आहे की आपण म्हणतो मी हे शरीर आहे, म्हणजे एकदा माझं शरीर संपलं की एव्हरीथिंग इज डन, मग आता काही राहिलेलं नाही, हा शारीरिक स्तर झालाय. जेव्हा मानसिक स्तर जेव्हा असतो त्याला मेंटल स्पेक्युलेशन म्हणतात, म्हणजे भगवान, म्हणजे काही लोकांना असं वाटतं की मी म्हणजे माझं जे मन आहे ते मी आहे, म्हणजे माझं मन जे मला सांगेल त्या दृष्टीने मला वागायचं. तिसरा जो आहे तो इंटेलेक्च्युअल स्टेज म्हणतात त्याला, बौद्धिक. हा इंटेलेक्च्युअल म्हणजे त्यांना ज्ञान असतं पण ते ज्ञान चुकीच्या भक्ती भगवंतांना मानत नाही, मी फार हुशार आहे आणि मला जे कळतं ते सगळ्यात जास्ती चांगलं आहे. जसे खूप सारे सायंटिस्ट इन जनरल मी एक्झाम्पल देते, कोणाचे नाव घेत नाही, पण अशा पद्धतीने खूप हुशार, खूप कवी असतील, सायंटिस्ट असतील, इंटेलेक्च्युअल पीपल असतील, त्यांच्या मनात असा विचार असतो. पण जेव्हा तुम्ही आध्यात्मिक स्तरावर जातात तेव्हा या आधीच्या तिन्ही संकल्पना आपल्या फोडल्या जातात
मी शरीर आहे ही कल्पना आपली नाहीशी होते, म्हणजे आपण आपल्याला खरं ज्ञान मिळते की माझा शारीरिक स्तरावर मी जो विचार करत होता तो चुकीचा आहे, मानसिक स्तरावरचा पण माझा विचार चुकीचा आहे, इंटेलेक्च्युअल स्तरावरचा पण माझा विचार चुकीचा आहे हे आपल्याला तिथे सिद्ध करून मिळतं. आणि आपल्याला ते मग भगवंतांचं ज्ञान मिळालं म्हणून आपण त्याला आध्यात्मिक स्तरावर पोहोचलो असं म्हणतो. आपल्याला आधीच्या 3 स्तरांची अनुभूती होते असं नाहीये, उलट त्याच्यात जी आपली चुकीची समजूत होते ती सगळी नाहीशी होते. ओके धन्यवाद धन्यवाद. प्रश्न आहेत का कोणाला? हॅलो सर, मी अविष्कार, नमस्कार. हॅलो, हा येतोय आवाज, येतोय बोला. सर मला असा प्रश्न आहे की आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे करिअरच्या दृष्टिकोनातून, रोजच्या दृष्टिकोनातून किंवा परिवाराच्या दृष्टिकोनातून, आर्थिक शारीरिक सगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम येतात. भरपूर वेळेस असं ऐकलेलं आहे किंवा असं अनुभवलेलं आहे भरपूर लोकांकडे, भगवद्गीतेमध्ये प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे, म्हणजे वर्ल्डमध्ये सगळ्यात बेस्ट लोक जे आतापर्यंत झाले त्यांनी भगवद्गीता अनुभवली, वाचलेली आणि ते आत्मसात केली, जेवढे जे ग्रेट लोक आहेत प्रॉब्लेम्समध्ये सगळ्यात. सो भगवद्गीता ही खूप मोठी आहे, किंवा आपण जर ती रेग्युलरली वाचली तर ते आपण कसं आत्मसात करायला, म्हणजे मला जो प्रॉब्लेम येतोय याच्याबद्दल आपण हळूहळू पूर्ण विस्ताराने आपण चर्चा करणार आहोत. आणि आजचा जो सेशन झाला याच्यावर जर बघितलं तर आपल्याला जे प्रॉब्लेम्स येत आहेत हे पहिली गोष्ट म्हणजे एक तर शारीरिक स्तरावरती आहेत, दुसरी गोष्ट मानसिक स्तरावरती देखील आहेत, आणि तिसरं बौद्धिक प्रकारे देखील आपल्याला त्रास होते. थोडक्यात आपण पुढच्या उद्या किंवा परवा आपण याच्यावर चर्चा करू की 3 प्रकारचे क्लेश असतात. एक असतो भौतिक स्तरावरचा क्लेश, आदि भौतिक, नंतर आध्यात्मिक आदि आध्यात्मिक, आणि तिसरा दैविक. या 3 प्रकारचे क्लेश असतात. तर या क्लेशांमध्ये आपण कायम, या यातनांमध्ये कायम आपण गुरफटलेलो असतो. आणि ही परिस्थिती का निर्माण होते की आपण त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण आतापर्यंत केलेल्या जे कर्म आहेत किंवा जे काही गोष्टी आहेत त्यानुसार आपण तिथे त्या परिस्थितीमध्ये असतो. तर थोडक्यात आपल्याला भगवद्गीतेचा उपयोग कसा करायचा आहे, तर आपण आध्यात्मिक स्तरावरती जसं आपण प्रगती करायचा प्रयत्न करू, जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करायचा प्रयत्न करू, त्यानुसार आपलं हळूहळू आपण या प्रॉब्लेम मधनं बाहेर येऊ. हा, म्हणजे तुमचा जो प्रश्न आहे की तुम्ही भगवद्गीता वाचून राहिला आहात पण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन कुठे शोधायचं भगवद्गीतेमध्ये, तर भगवद्गीता वाचण्याचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे काही जण पाठांतर करतात आणि रोज एक अध्याय म्हणून काढायचा. हा, खूप चांगली गोष्ट आहे की श्लोक माहिती असणं, ते उच्चारणे, ते म्हणणे, त्याच्याने एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट घरामध्ये निर्माण होतं, सगळी गोष्ट अतिशय बरोबर आहे. पण जे आपण श्लोक वाचले, रोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचला, पण त्या अध्यायात मध्ये दिलंय काय भगवंतांनी हे जर माहिती नसेल तर काय उपयोग आहे. म्हणजे जे आपण घेतो की म्हणून हे गुरुचं महत्व, जे आपण सांगतो की अध्ययन गुरुकडनं करायचं, तर गुरु फक्त भगवद्गीता म्हणायला शिकवत नाही, तर त्या भगवद्गीतेतल्या प्रत्येक श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात, काय त्याच्यामधून भगवंत आपल्याला एक काय त्याच्यातनं काय सुचवतात, मार्गदर्शन काय करतात हे कळतं. जेव्हा आपण त्या पद्धतीने भगवद्गीतेचं अध्ययन करू तेव्हा आपल्या हातात पेन असते, पेन्सिल असते, आपल्याकडे वही असते, पेन असते, प्रत्येक वेळेस कुठलाही श्लोक घेतला, आपण वाचला, अध्ययन केल्यानंतर की या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात, एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगतात, एखादा मार्ग सांगतात भक्ती करण्याचा, अशा पुष्कळ गोष्टी भगवंत सांगतात. तर मग तेव्हा आपण जर अशा पद्धतीने त्याचा अभ्यास केला, जसं आपण परीक्षेसाठी अभ्यास करायचो शाळेमध्ये, की या पुस्तकातल्या या पॅरेग्राफमध्ये काय म्हटलेलं आहे, तसं या भगवद्गीतेचं अध्ययन व्हायला पाहिजे. तेव्हा आपल्याला जाणवेल की अरे भगवंत सांगतात की इंद्रियांचा माझा इंद्रिय विषयांवर संयोग झाला की मला आसक्ती निर्माण होते, क्रोध निर्माण होतो, अधपतन होतं, या गोष्टी भगवंत सांगतात. मग हे कुठे सांगितलं हे जर आपल्याकडे त्याचं नोट डाऊन केलेलं असेल किंवा माहिती असेल की भगवद्गीतेतल्या कुठल्या सेक्शन मध्ये ते आहे, तर आपण त्या सेक्शन मध्ये जाऊन
आपण त्याच्यातनं आपला आन्सर आपल्या त्याच्यातलं एक सोल्युशन आपण काढू शकतो. पण त्यासाठी म्हणूनच हा आमचा जो उद्देश आहे भगवद्गीतेचा की फक्त भगवद्गीता कशी म्हणायची 2 तासात कशी म्हणून संपवायची हा उद्देश नाहीये. तर प्रत्येक श्लोकामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये भगवंतांनी काय सांगितलं आणि ते आपण आचरणात कसं आणायचं, आपल्या प्रॉब्लेम्सच्या वेळेस त्या पॉइंटला जाऊन ते प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं हेच या पूर्ण पुढचं आजचा नाही आता हा 6 हा जो 6 दिवसाचा जो कोर्स आहे हे याचा ओव्हरव्ह्यू मिळणार आहे आपल्याला की मी म्हणजे कोण आहे, भगवंत म्हणजे कोण आहे, प्रकृती म्हणजे काय, हे सगळं आपण या 6 दिवसात शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर जो ऍडव्हान्स कोर्स असणार आहे भगवद्गीतेचा त्याच्यामध्ये या सगळ्या डिटेलिंग मध्ये आपण जाणार आहोत की प्रत्येक सेक्शन मध्ये भगवद्गीतेत भगवंत काय सांगतात, काय शिकवतात. आणि जे काही अर्जुनाला सांगितलं ते सगळं त्यांनी आपल्यासाठी सांगितलेलं आहे. अर्जुन फक्त माध्यम आहे मधला, आपल्या आणि भगवंतांच्या मधला माध्यम आहे. त्यामुळे तिथे आपण ते अध्ययन करून त्यावर सोल्युशन फाइंड आउट करू शकतो. मी बरोबर सांगितलंय का तुमच्या प्रश्नाचं उत्तर? हो. थँक्यू. हॅलो. हरे कृष्ण. हॅलो. मी तुमचा आवाज थोडा ब्रेक होतोय. हॅलो. हॅलो. हा आता येतोय आवाज. हॅलो. भगवद्गीतेमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल पण चर्चा केलेली आहे का? लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कुठला? जो आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन सिक्रेट मध्ये जे वाचतो, सिक्रेट बुक मध्ये. नाही नाही, म्हणजे तशाबद्दल नाही. तुम्ही जर असं अट्रॅक्शन भौतिक स्तरावरचं, हा तुम्ही जे लॉ ऑफ अट्रॅक्शन सांगत आहात किंवा थोडक्यात आपण म्हणतो की तुम्ही मला वाटतं कामसूत्राबद्दल सांगत आहात. नाही, लॉ ऑफ अट्रॅक्शन जे सिक्रेट बुक मध्ये सांगितलेलं आहे की आपण विचार ज्या प्रकारचे असतात किंवा ज्या प्रकारचे तुमचे व्हायब्रेशन असतात त्या प्रकाराने तुम्ही गोष्टी अट्रॅक्ट करत जाता तुमच्या आयुष्यामध्ये. ओके. अशा डिटेल मध्ये असं नाही मला वाटत आपल्या भगवद्गीतेमध्ये असतं. पण मार्गदर्शन नक्की आहे की आपण कुठल्या पद्धतीची विचारसरणी ठेवतो त्या पद्धतीने आपल्याला पुढचं, म्हणजे आपल्या आयुष्यभरात आपण ज्या पद्धतीने विचार करत आहोत त्या पद्धतीने आपल्याला पुढचं भविष्य, म्हणजे टाइम विल डिसाइड की तुमचे विचार काय, त्यानुसार काळ तुम्हाला हे सांगतो की तुमचं पुढचं भविष्य काय असणार आहे. तसंच तुम्ही जे सांगितलं लॉ ऑफ अट्रॅक्शन, थोडक्यात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या एक प्रकारे भौतिक स्तरावरच्या गोष्टी आहेत. त्यामुळे म्हणजे तुम्ही जे म्हणत आहात त्याच्याबद्दल मी तरी पूर्वी कधी असं काही फारसं ऐकलेलं नाहीये, परंतु निश्चितच या गोष्टी भौतिक स्तरावरती असण्याची जास्ती शक्यता आहे. जर तुम्हाला त्याच्याबद्दल अजून माहिती असेल तर तुम्ही थोडस प्रश्न अजून विस्तृत करून विचारू शकता. एक चॅट मध्ये एक प्रश्न आलेला आहे की आम्हाला आजचा सेशन परत बघायचा असेल तर मिळेल का? तर हो, म्हणजे मिळेल. पण तो आमचं जे थोडे 2 दिवस लागतील तो अपलोड करायला, मे बी 1 किंवा 2 दिवस. आमची जी आम्ही इस्कॉन साऊथ बँगलोर तर्फे हे सगळं कंडक्ट करत आहोत, साऊथ बँगलोरची जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला हे लेक्चर लगेच मिळू शकेल. आता जो तुम्ही प्रश्न विचारला होता की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे याने तुम्हाला नक्की काय साध्य करायचंय, म्हणजे व्हॉट इज दॅट यू वॉन्ट टू अचीव्ह, म्हणजे उदाहरणार्थ याच्यामध्ये ऍक्च्युली फॉर एक्झाम्पल जर आपल्यामध्ये एखादा गुण नाहीये आणि तो गुण जर तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटी मध्ये, तर तुम्हाला त्या प्रकारचे गुण मिळू शकतात, तुमचे व्हायब्रेशन आणि तुमची एनर्जी तिथे काउंट होते. परंतु याने आपल्याला नक्की साध्य काय करायचंय, म्हणजे मान्य की एखादा गुण नाही, प्रत्येकाला ज्या गोष्टी साध्य करायच्या त्या वेगवेगळ्या असू शकतात, भले त्या भौतिक याच्यामधल्या असतील किंवा बौद्धिक याच्यावरती असतील किंवा आध्यात्मिक याच्यावरती असतील. लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये एवढंच सांगितलेलं आहे की तुम्हाला ज्या प्रकारचे जर तुम्ही व्हायब्रेशन आणि एनर्जी ठेवली तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यात अवतरते. अच्छा, तर आता थोडक्यात मध्ये प्रकट होते. अच्छा, तर आता जेव्हा एखाद्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान असेल तर ती व्यक्ती निश्चितच
आध्यात्मिक गोष्टी मला पाहिजे त्या दृष्टीने तो विचार करेल. परंतु एखाद्या व्यक्तीकडे जर ते ज्ञान नसेल तर त्या व्यक्तीकडे मनात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला ज्या गोष्टी हव्याशा वाटतात त्या या सगळ्या गोष्टी भौतिक गोष्टी असणार आहेत. आणि या भौतिक गोष्टींचं त्याला प्राप्ती झाल्यानंतर देखील त्याला सुखप्राप्ती होते का किंवा त्याला शांतता मिळते का आणि त्याचे क्लेश त्याचा यातना बंद होतात का हा मोठा प्रश्न आहे. त्या होत नाही कारण त्या व्यक्तीला त्याचा जन्म मृत्यू म्हातारपण आणि येणारे आजार हे तो टाळू शकत नाही. त्यामुळे भौतिक गोष्टींची कामना केल्यामुळे भौतिक गोष्टी जरी प्राप्त झाल्या तरी देखील त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला मृत्यू हा निश्चित आहे आणि मृत्यू आल्यानंतर या सगळ्या गोष्टी नष्ट होतात. आणि आपण आत्ताच बघितलं की आत्मा आणि शरीर या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मी शरीर नाही. जेव्हा आपण हा विचार करतो की मला ही गोष्ट पाहिजे ती गोष्ट पाहिजे ही भौतिक दृष्टिकोनातनं मागितलेली गोष्ट आहे. म्हणजे त्यामुळे त्या व्यक्तीला असं वाटतं की कदाचित हा गुण मला आला किंवा एखादी गोष्ट मी मला मिळाली तर मी सुखी होईल. परंतु खरंच ती व्यक्ती सुखी होते का? आणि जरी ती व्यक्ती सुखी झाली तरी ती थोड्याशा कालावधी करता सुखी होते. त्याला असं वाटतं की मला सुख मिळालंय. आपण ते अजून एक गोष्ट बघितली हरवलेल्या अंगठीची गोष्ट. म्हणजे अंगठी हरवली अंधारात आपण शोधतोय उजेडामध्ये. असं अजून एक उदाहरण देता येईल की मी मनुष्य आहे आणि मी पाण्यात जाऊन ऑक्सिजन शोधायचा प्रयत्न करतोय तर हे कधी शक्य नाही. कारण पाण्यामध्ये जर मला जायचं असेल तर मला माशाचं शरीर पाहिजे. किंवा जर मासा जमिनीवर माशाने बघितलं की जमिनीवरची माणसं छान गाडीमध्ये फिरतायत मला पण फिरायला पाहिजे. तर तो जमिनीवर आला तर तो त्याला कितीही आपण अन्न दिलं त्याला छान बिछाना दिला तरी तो जगणार नाही कारण त्याला त्याचा ऑक्सिजन पाहिजे आणि तो पाण्यातच मिळतो. तर म्हणून जेव्हा आपण लॉ अट्रॅक्शन जसं तुम्ही म्हणतात तर आपण काय अट्रॅक्ट करतो तर ते फार महत्वाचं आहे. जर त्या व्यक्तीला उदाहरणार्थ तुम्ही जर ते फॉलो करत असाल आणि जर तुम्ही जर भगवद्गीता शिकली तर मला निश्चित खात्री आहे की तुमचं मत परिवर्तन होईल आणि तुम्ही निश्चितच भगवंतांकडे तुम्ही अट्रॅक्ट व्हाल आणि तुम्ही निश्चितच आध्यात्मिक स्तरावर तुमची एवढी प्रगती होईल की तुम्ही इतरांना देखील तुमचा साक्षात्कार सांगाल. ओके थँक्यू. नमस्कार. हा मला एक सांगायचं होतं की प्रश्नामध्ये ते भौतिक चेतना विचारलं होतं ना त्यामुळे कन्फ्युजिंग होत. चेतना ही भौतिक असू शकते का? नाही. प्रश्न असा जरा ट्रिकी होता की भौतिक चेतना कसं प्रश्न जो आहे ना तो मला वाटतं फक्त चेतना असं विचारलं तर बरोबर पडेल प्रश्नामध्ये. ऍक्च्युली काय झालं ते भौतिक शरीरातील चेतना असं ते ऍक्च्युली प्रश्न असा प्रश्न ऍक्च्युअली कठीण म्हणजे ट्रिकी सारखं वाटलं. म्हटलं चेतना भौतिक असू शकत नाही ना. नाही भौतिक शरीरातील चेतना असं म्हणायचं. हा तिथे चेंज करायला पाहिजे तसा की हा शेवटचं उत्तर आहे मला लक्षात आलं होतं पण म्हणलं भौतिक शब्द इथे आणि चेतना भौतिक असूच शकत नाही. तेवढं फक्त पॉइंट आउट करायचं होतं. बाकी छान झालं सज्जन. धन्यवाद. थँक्यू सो मच. श्रीकृष्ण मला थोडस एक विचारायचं होतं. जे नेहमी कर्म कर्म म्हणत बरोबर आहे कर्म चांगले करा तुम्हाला फळ मिळेल. तर माझा एक प्रश्न असा आहे कर्म माझ्या दृष्टीने करताय ते नेहमी चांगले राहतील असं करतो बरोबर आहे. आवाज कट झाला काकू समजलं नाही. थोडस जवळ येऊन बोला. परत सांग. आपण जे म्हणतो ना नेहमी की कर्म चांगले करा की तुम्हाला फळ त्याचं चांगलं मिळेल. माझ्या दृष्टीने मी जे करते कर्म चांगले आहे असं मी समजते बरोबर आहे. पण पुढचा व्यक्ती ते कर्म चांगलं मानेल का? बरोबर आहे. तर कर्माचे पण प्रकार असतात. हा म्हणजे आपण हा कर्म पण खूप डिटेल मध्ये तिसऱ्या दिवशी शिकणार आहोत. तर त्याच्यामध्ये कसं आहे की कर्म आपण काय म्हणतो प्रत्येकाला जो एखादा चोर असेल त्यालाही हेच वाटणार की मी हे करतोय हे योग्यच आहे. तसं वाल्मिकी ऋषी आधी जे होते रत्नाकर त्याला कधीच वाटलं नव्हतं की माझं हे कर्म चुकीचं आहे. पण ते कर्म नारद मुनीने त्यांना जे जेव्हा ज्ञान दिलं तेव्हा त्या रत्नाकरचा आपण म्हणतो वाल्याचा वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला. तर वाल्मिकी हे प्राण्यांची हत्या करणारा शिकारी होता आणि लूटमार करणारा जंगलात जो कोणी त्याला लूटमार करणारा व्यक्ती पण त्याला त्याचं कर्म कधी वाटलं नव्हतं की हे चुकीचं ते योग्यच आहे असं वाटायचं. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला हे वाटणं साहजिक आहे की मी जे कर्म करतोय ते बरोबरच आहे. पण म्हणूनच हे ज्ञान मिळणं आवश्यक की चांगलं कर्म कोणतंय वाईट कर्म कोणतंय आणि योग्य कर्म कोणतंय.
कर्माचे पण तीन प्रकार आहेत, सकाम कर्म आहे, अकर्म आहे आणि विकर्म पण आहे, सॉरी अकर्म विकर्म आणि सकाम कर्म, बरोबर. त्याच्यापैकी मी करतोय ते कुठलं आहे याचं पण ज्ञान मिळणं आवश्यक आहे, याचा पण अभ्यास होणं आवश्यक आहे आणि ते सुद्धा आपल्याला भगवद्गीतेतूनच शिकायला मिळेल. मग आपण नंतर समजू शकू की अरे हो मी हे केलंय चुकीचं आहे किंवा मी हे करतोय हे योग्य आहे, हे आपल्याला आपली आपली समजूत येऊ शकते नंतर ते ज्ञान प्राप्त झालं. तसंच एक साधं तुम्ही बघितलं असेल बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असतं की कर्म ही पूजा आहे पण ते योग्य नाही आहे, कारण हे फार महत्वाचं आहे की कुठलं कर्म पूजा योग्य आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर सुरा घेऊन एखाद्या पोटात घातला तर त्याला कर्म ही पूजा म्हणता येणार नाही. तर हे तसं आहे, म्हणून कर्म जे आपण करतो ते शास्त्राप्रमाणे जे आपल्याकरता जे कर्म सांगितलेलं आहे तेच कर्म करायला पाहिजे. त्यामुळे इतर कुठलंही कर्म केलं तर त्याचे निश्चितच परिणाम असतात. थोडक्यात आपण जे कुठलंही कार्य करतो त्या प्रत्येक कार्याला प्रतिक्रिया असते. म्हणजे फॉर एव्हरी ऍक्शन देर इज अ रिएक्शन. म्हणजे आपण काही कर्म केलं तर त्याला निश्चितच त्याचा एक प्रतिक्रिया येणार आहे. तर ती प्रतिक्रिया येऊ नये किंवा त्याच्यातनं आपण कसं मुक्त होऊ याकरता देखील भगवद्गीतेमध्ये व्यवस्थित वर्णन दिलेले ते आपण पुढच्या दिवशी आपण बघणार आहोत. अजून कोणाला प्रश्न आहेत काही? खूप नमस्कार सर. नमस्कार. खूप छान मार्गदर्शन, तितकस समजलं नाहीये, कठीण शब्द आहे पण पुढे पुढे बघूया. अच्छा अच्छा. आम्ही ऍक्च्युली काय झालंय मराठीच्या स्लाइड, म्हणजे आपल्याला खूप इंग्लिश बोलायची सवय असते पण अतिशय प्युअर मराठीत स्लाइड बनवायचा प्रयत्न केलेला आहे. मला इंग्लिश येतच नाहीये, मी मराठीत बोलते, तुम्ही समजावून घेण्याचा प्रयत्न करा. येस येस नक्की प्रयत्न करते. पण खूप छान मार्गदर्शन तुमचं होतं, खूप खूप सुंदर, एकदम छान छान. नमस्कार. 7 वाजता परत वेळेवर सगळ्यांनी या, 7 वाजता सुरू होईल. हो आणि पासपोर्ट वगैरे प्रसन्नता वाटली परत मिटिंगचं हे पाठवूया. लिंक पाठवणार आम्ही, म्हणजे तुम्हाला कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. लिंक रोज पाठवली जाईल. तसंच तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते व्हॉट्सअपवर तुम्ही टाकून ठेवा, म्हणजे ते आम्ही वाचू आणि त्या दृष्टीने आपण उद्या त्यावरती आपण चर्चा करू शकतो किंवा आम्ही व्हॉट्सअप मध्ये त्याची उत्तर देऊ. धन्यवाद. चालेल, काही प्रश्न नसतील तर मग थांबूया आजसाठी आणि उद्या 7 वाजता भेटूया. हरे कृष्णा. हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. एवढा तुमचा मौल्यवान वेळ काढून इथे आला आणि आम्ही थोडासा प्रयत्न करतोय की जे आम्ही शिकतो ते आपल्याला देखील आपल्याबरोबर ते ज्ञान वाटायचा आम्ही प्रयत्न करतोय. तर आपण आपण आपला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आम्हालाही तसंच वाटतं, आम्ही तुम्ही जे मार्गदर्शन करतात ते आमच्या डोक्यात व्यवस्थित पोहोचू द्या, मी तीच अपेक्षा करतोय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.